नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। कार्यक्रमाचे आयोजक यांचे मी आभार मानतो। त्यांनी मला पुन्हा धम्मपद अट्टकथा सांगण्याची संधी दिली। आणि सुरुवातीलाच नयना दांबे आणि ज्योती बाखरे यांचे पण खूप आभार मानतो, ज्यांनी पीपीटी या कार्यक्रमाची पीपीटी बनवण्यास खूप मेहनत घेतलेली आहे। आणि जे सगळे श्रोते आहेत त्यांचे पण मी खूप आभार मानतो, ते इथे धम्म श्रवण करायला उपस्थित झालेले आहे। तर या सेशन मध्ये आपण तीन गाथा घेत आहोत, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर। तर तिसऱ्या अट्टकथेत दोन गाथा आहेत आणि त्या 3 आणि 4 क्रमांकाच्या गाथा आहेत। आणि चौथी जी कथा आहे त्यात 1 गाथा आहे। तर अशा 2 कथा मात्र 3 गाथा असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। मागच्या वेळेस आपण ज्या 1 आणि 2 गाथा घेतली होती त्याचे अर्थ पण समजून घेतले होते, त्याच्या 8 कथा पण समजून घेतल्या होत्या आणि त्याचा किती परिणाम झाला। आणि म्हणजे जी पहिली 8 कथा जी होती ती होती की म्हणजे चक्कूपाल थेराची 8 कथा होती, त्यांनी कशी मेहनत घेतली आणि कसे ते अरहंत पदावर गेले त्याची आपण सविस्तर माहिती घेतली। तर दुसरी जी मठ्ठकुंडली ची जी कथा होती तो नंतर देवलोकात उत्पन्न झाला पण पुन्हा आपल्या वडिलाला आपल्या पित्याला जो शोकात डुबलेला होता त्याच्याशी संवाद साधून त्यांनी त्याला त्या शोकातून बाहेर काढलं होतं। आणि त्याचा परिणाम असा झाला की पहिली जी 8 कथा होती चक्कूपालथेर वत्तू त्यावेळेस 30,000 लोक म्हणजे 30,000 भिक्खू स्वतःपन्न झाले होते, एवढा त्याचा त्या 8 कथेचा प्रभाव पडला होता। आणि दुसऱ्या 8 कथामध्ये पण तसाच चांगला प्रभाव पडला होता, म्हणजे हा मठ्ठकुंडली देवपुत्र तो पण स्वतःपन्न झाला होता आणि त्याचे पिता पण स्वतःपन्न झाले होते, त्याला त्याचा फायदा झाला होता। तर बुद्धाने या ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्याचा खूप इम्पॅक्ट व्हायचा, कारण ते समोरचा क्राऊड काय आहे त्याच्यावर प्रभाव टाकण्यासाठी काय सांगावं लागेल, कसं सांगावं लागेल याचा ते विचार करायचे आणि ती कथा किंवा ते गाथा सुत्त सांगायचे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की समोरची व्यक्ती स्वतःपन्न व्हायची किंवा अरंत व्हायची। तर मागच्या वेळेस आपण हेही बघितलं होतं की हिस्ट्री अँड रिव्हायवल ऑफ बुद्धिझम है ना, त्याचा इतिहास आणि त्या पुनरुत्थान कसं झालं, कसं संशोधन केलं हे आपण बघितलं होतं। तर 8 कथा सुरू करण्यापूर्वी आपण पुन्हा थोडस फिलॉसॉफिकल अँगलनी जाऊ किंवा तात्विक दृष्टिकोनातून थोडस आहे ना एक उजरतं दर्शन घेऊ, म्हणजे आपल्याला कथेच्या कन्सेप्ट कळायला किंवा गाथा सुस्पष्ट समजायला मदत होईल। आणि हे फक्त एकदम थोडक्यात सांगत आहे, ज्याची काय फक्त आपण म्हणतो ना डिक्शनरी मिनिंग म्हणा की थोडस एक साध्या भाषेत कसं सांगायचं त्या दृष्टिकोनातून आहे, फार टेक्निकल याच्यात नाही जात आपण। तर नेक्स्ट स्लाइड प्लीज। तर बुद्धाचं जे मूळ तत्वज्ञान जे आहे ना ते या 3 भागात सांगितलं जाते, म्हणजे या दृष्टिकोनातून सुद्धा बुद्ध धम्माचं तत्वज्ञान सांगितलं जाते। तर ते 3 प्रिन्सिपल आहेत बेसिक प्रिन्सिपल म्हणून, अनिच्छ दुःख अनत्त
असे तीन भाग आहे. तर अनिच्य म्हणजे इनपरमनन्स, दुःख म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की दुःख म्हणजे सॉरो किंवा सफरिंग सांगितलं आहे, आणि नंतर जे अनंत आहे तर नो सेल्फ. असं तर याच्यातलं जे पहिलं आहे की इम्परमनन्स काय आहे, आधीची स्लाईड. हा, अनिच्य है ना, अनिच्य, निच्य, अनिच्य, ठीक आहे ना, अनित्य म्हणजे नित्य, म्हणजे नित्य नियमाने म्हणतो ना आपण कंटिन्युअस. तर असं कंटिन्युअस काहीही नाही आहे असं बुद्ध म्हणतात. तर आपण जर मनुष्य जीवनाचा जर विचार केला तर हे अनिच्य तत्व कसं लागू होत आहे, इनपरमनन्स कसा त्याच्यावर परिणाम होतो. तर आप मनुष्य जीव जो बनलेला आहे ना तो पृथ्वी आप तेज वायू म्हणजे शरीर, या शरीर किंवा काया आणि मन याच्यापासून बनलेला आहे. तर कायामध्ये काय येत आहे, पृथ्वी आप तेज वायू येत आहे. पृथ्वी आप तेज वायू जे आहे त्याचा एक समूह म्हणजे शरीर आहे, आणि त्यात मन आहे किंवा चित्त आहे, माइंड आहे. म्हणून ते दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण एक जीव म्हणतो आपण. तर मनुष्याच्या बाबतीत कायेचा जर विचार केला तर काया कशी बदलते, आपलं शरीर कसं बदलत आहे. आपण गर्भात गर्भात जेव्हा जन्म घेतो तेव्हापासून म्हणजे गर्भातून बाहेर आल्यावर आणि नंतर मग आपण आपलं बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि मृत्यू हा सेकंड सगळ्याला माहिती आहे. तर आपलं शरीर जे बदलत आहे हे याला आपण अनित्य म्हणू आपण, कारण ते एकच राहत नाही, ते बदलत राहते, क्षणाक्षणाला बदलत राहते. त्या बदलाला अनित्य म्हटलं जात आहे. आता हे झालं शरीराचं आहे, शरीर बदलतं हे तुम्हाला ढोबळ मानानं दिसतंय जर विचार केला तर काहींना तर ते पण दिसत नाहीये, कारण एवढे भौतिक मटेरियल लाईफ मध्ये किंवा भौतिक जीवनात एवढे ते गुंतलेले आहे की याचा यावर त्यांना विचार करायला पण वेळ नाहीये. दुसरं जे आहे मन, तर मनही इतकं बदलत राहतं, इतकं चंचल आहे, म्हणजे असं म्हटलं जातंय ना की मना इतकं किंवा चित्ता इतकं चंचल काहीच नाहीये या सृष्टीमध्ये. तर चित्तही बदलतंय आणि काया पण बदलते, म्हणजे जर जीवाचा विचार केला तर असं एव्हरीथिंग इज चेंजिंग, नथिंग इज परमनंट, अशी ती कन्सेप्ट आहे. ही अनिच्यची आहे, याच्यावर खूप चर्चा करता येईल आपल्याला, पण इथे तो विषय नाही आहे. फक्त एक अनिच्य प्रिन्सिपल काय आहे की एक बदल एकसारखं बदलणार आहे, सुख बदलतंय, दुःख बदलतंय, प्रत्येक गोष्ट बदलत आहे, सृष्टीतील प्रत्येक गोष्ट बदलत आहे. नेक्स्ट अनंत आहे इथे ना, नो सोल ने नो सेल्फ है ना, असं काही नाहीये असं एक तत्व आहे. आता बघा इतकं सुंदर यांनी पीपीटी बनवली ना, एक तसं तर एक मनुष्य दाखवला पण असं कणाकणामध्ये दाखवला वरचा भाग. तर याच्यावर खूप चर्चा पण झालेली आहे. आता तुम्हाला याच्या संदर्भात जर उदाहरण द्यायचं झाले की आपण म्हणतो की गंगा नदी खूप पुरातन आहे, खूप मोठी आहे, भव्य दिव्य आहे. ती गंगा नदी बघायला तुम्ही गेले, त्या नदीमध्ये उभे राहिले, नदीचा वाहता प्रवाह आहे, तुम्ही काय केलं, तुम्ही हाताच्या ओंजळीमध्ये ते पाणी घेतलं तर तुमच्या हातात जी आलेली ती गंगा नदी आहे का, जी वाहून गेलेली गंगा नदी आहे, ती जी वाहत येणारी गंगा नदी आहे. तर गंगा नदी अशी काही नसते, ठीक आहे, जी वाहून गेली म्हणजे कारण हातात जर गंगा नदी आली असेल तुमच्या तर ती जी वाहत आहे ती गंगा नदी नाही आहे, म्हणजे जे स्थिर आहे तुमच्या हातात ते पण नदी नाही आहे, जी वाहून गेली ती पण नदी नाही आहे. कारण जर वाहून गेलेली नदी असेल तर येणारा जो प्रवाह आहे त्याला तुम्ही नदी म्हणणार नाही. पर येणाऱ्या प्रवाहालाच फक्त नदी म्हटलं तर तो वाहून गेलेला प्रवाह काय होता मग. तर हे अशी नदी काहीच नसते, गंगा नदी अशी काहीच नाहीये जर वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर. पण एक व्यवहारासाठी आपण भौतिक जीवनात जगतो ना, तर व्यवहारासाठी अशा प्रवाहाला नदी म्हणतात आणि या पर्टिक्युलर या विशिष्ट प्रवाहाला गंगा नदी म्हणतात, है ना. मिलिंद प्रश्नामध्ये पण ते सांगतात ना की मी आहे पण आणि नाही पण असं जेव्हा सांगतात ना, तर मी जर मला डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत जर मला एकत्र बघितलं तर मी आहे, म्हणजे एक मनुष्य आहे आणि मला काय म्हणतात एक व्यवहारामध्ये मला मिसाळकर म्हणून ओळखलं जात आहे, दयानंद म्हणून ओळखलं जात आहे मला जर डोक्यापासून पाहिलं. पण मला जर विस्कळीत बघितलं म्हणजे डोळे अलग, कान अलग किंवा अनुरेणू जे काय ते सगळे अलग केले तर असं मी शिल्लकच राहणार आहे.
म्हणजे आहे पण आणि नाही पण हे म्हणजे उच्च पातळीवर जेव्हा किंवा सूक्ष्म पातळीवर जेव्हा याचा विचार करतो ना तेव्हा याचा विचार केला जातो. तर बुद्धाने आत्मा थिअरी मानलेली नाही आहे, ठीक आहे ना, की असं एक परमनंट गोष्ट आहे आणि ती स्थिर आहे आणि तीच शरीर बदलते असं काही नाही. पण तशाच सारखी चित्त ही संकल्पना त्यांनी मानलेली आहे. पण चित्त एक सारखं बदलत राहतं, कारण मी आधी सांगितलंच आहे की नथिंग इज परमनंट. तर चित्त जे आहे तोही प्रवाही आहे, आपलं काया जे आहे ते पण प्रवाही आहे. पुढे नेक्स्ट नंतर आहे दुःख. दुःखाबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल बुद्धाची व्याख्या काय आहे, तरी पण आपण इथे रेफरन्स साठी घेऊ. आपण बुद्धाने म्हटलंय इदं खोपन भिक्कवे दुःखं अरिय सत्यं. आपल्याला माहित आहे ना की बुद्धाने जे चार अरिय सत्य सांगितलंय तर त्यातलं आपण पुढे सांगणारच आहे त्याच्यावर. तर दुःखाबद्दल जे सांगितलं होतं की दुःख कशामुळं निर्माण होत आहे, तर जातीपी दुःखा, जाती म्हणजे जन्म, ठीक आहे, जन्मामुळे दुःख होत आहे. जरापी दुःखा म्हणजे वृद्धत्वामुळे दुःख उत्पन्न होत आहे. व्याधीपी दुःखा, हा व्याधीपी दुःखा, तर आजारपणामुळे आपल्याला दुःख होत आहे आणि मृत्यूमुळे पण दुःख होत आहे. तर इथे आपल्याला हे जे स्लाइड मध्ये दिसतंय की एक तानमूल आहे, नुकतं जन्म झालेला आहे, नंतर एक वृद्ध व्यक्ती दाखवत आहे, नंतर आजारी व्यक्ती दाखवत आहे आणि नंतर मृत व्यक्ती दाखवलेली आहे. तर या स्लाइड मध्ये आपल्याला दुःखाचे सगळे दृश्य आपल्याला दिसतात थोडक्यात. नेक्स्ट ती व्याख्या पाहिजे मला, हा तर तीच व्याख्या पुढेच आहे. बरोबर आहे, बरोबर. नंतरच पहिले जे दुःखाचं सांगितलं ना, जातीपी दुःखा जरापी दुःखा, त्याच्यानंतर हा अप्रिय ही संपयोगो दुःखो, म्हणजे अप्रिय व्यक्तीचा सहवास मुळ दुःख निर्माण होत आहे. नंतर आहे पिये ही विपयोगो दुःखो, म्हणजे प्रिय व्यक्तीचा वियोग होणं म्हणजे दूर जाणं ते, किंवा म्हणजे मृत्यू पावणं, तुमच्या जवळची एखादी गोष्ट असेल किंवा एखादी व्यक्ती असेल जेव्हा ती दूर जाते त्याच्यामुळे पण दुःख निर्माण होत आहे. म्हणून पिये ही विपयोग दुःख. आणि नंतर सांगितलं की यमपी छ न लभती तंपी दुःख, म्हणजे जे जे तुम्ही इच्छिता किंवा ज्याची ज्याची तुम्हाला आवश्यकता वाटते किंवा इच्छा धरता तुम्ही, ते न मिळाल्यामुळे सुद्धा दुःख निर्माण होत आहे. तर हे एकदम समरीमध्ये इतकं छान सांगितलेलं आहे बुद्धाने दुःखाची व्याख्या. याचा जर तुम्ही थोडासा विचार केला ना तर तुम्हाला रोजच्या जीवनात याचा दुःखाचा अनुभव येईल. नेक्स्ट, तर हे तीन जे बेसिक प्रिन्सिपल सांगितल्यानंतर पट्टीचे समुत्पाद एक सगळ्यात महत्वाचा आहे, तो कार्यकारण भाव आहे. तर कशामुळे काय होत आहे, म्हणजे जन्म कशामुळे होतो, तर त्यांनी त्याची एक जीवती 12 ज्या कड्या आहेत या समोर जे दिसतात आपल्याला, ती 12 कड्याची एक चैन आहे असं, त्याच्यामुळं जन्म होतो आणि दुःख पण होत आहे. तर सुरुवातीची जी होती ना, पहिले अविद्या आहे, मग संखारा वियान असं, ही पूर्ण कडी आहे, आपण याच्यावर काही डिस्कस करणार नाही आहे. पण सुरुवात कुठून होते, तर सुरुवात अविद्यापासून होते. अविद्या म्हणजे काय, तर अज्ञान, ठीक आहे, अज्ञान म्हणजे बुद्ध धम्म संघाबद्दलचं अज्ञान असं आपण थोडा वेळ गृहित धरू. याचं हे जे आपण बेसिक प्रिन्सिपल कडे दुर्लक्ष करतो, त्याच्याबद्दल आपण इग्नोरंट असू किंवा अज्ञानी असू, तर आपण या दुःखाला आपण सामोरे जातो. पुढे हा, तर चत्तारी आर्य सत्यांनी म्हटलं जातं की चार आर्य सत्य कोणते आहेत, चार नोबल ट्रूथ कोणते आहे. तर पहिलं जे सांगितलं दुःख आहे, नंतर दुःख समुदाय आहे, दुःख निरोध आहे आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आहे, ठीक आहे. तर हे चार दुःखाबद्दलचे आर्य सत्य बुद्धाने सांगितलेले आहे, जे की बहुतेक लोकांना माहित आहे. आणि जिन जो दुःख निर्वाण दुःख दूर करण्याचा जो मार्ग बुद्धाने सांगितला होता, ते चौथं आर्य सत्य आहे की अरे अठंगिको मग्गो समुद, किंवा ही जे आठ मार्ग त्यांनी सांगितले होते याच्यापासून तुम्हाला म्हणजे निब्बानाकडे जाण्याचा, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. अष्टांग मार्ग पण तुम्हाला साधारण माहित असेल, पण ही फक्त स्लाइड लक्षात ठेवा. नेक्स्ट, हा तर हा एक महत्वाचा विषय आहे की फोर स्टेजेस ऑफ मेंटल प्युरिफिकेशन हा नेहमी नेहमी आपल्याला उल्लेख मिळतो याचा, की कोणी स्वतःपन्न झाला, कोणी आरंत झाला, कोणी अनागामी आहे. तर हे काय आहे, तर
निब्बानाकडे जाण्याच्या ह्या पायऱ्या आहेत किंवा चित्ताच्या शुद्धतेच्या त्यांनी एक ढोबळ अशा मोठ्या मोठ्या त्यांनी चार स्टेजेस सांगितलेल्या आहे. तर पहिला जो लेवल आहे ती सोतापन्नची आहे. सोतापन्न म्हणजे स्ट्रीम इंटरर, म्हणजे सोत म्हणजे कान आहे ना, म्हणजे ज्याच्या ज्याने धम्म ऐकला आहे, बुद्धाचा धम्म ऐकला आहे आणि त्याचा विश्वास आलेला आहे की मी आता मला हे सत्य आहे आणि हाच मार्ग योग्य आहे, याच मार्गाने मला निब्बान प्राप्त होईल अशी जेव्हा त्याची खात्री झालेली असते तेव्हा त्याला सोतापन्न म्हटलं जात आहे. आणि सोतापन्न म्हणजे याला असं म्हटलं जात आहे म्हणजे त्याचे काही विकार नष्ट झालेले असतात. त्याचं एक अभिधम्मामध्ये सविस्तर माहितीच मिळते आपल्याला. तर सोतापन्न व्यक्ती ती असते, ती खूप हाय लेवलची असते, मेंटल प्युरिफिकेशनच्या खूप हाय लेवलला असते. म्हणजे त्याच्यावरच्या या पुढच्या पायऱ्या आहेत पण ही पायरी पण मिळणं साधी गोष्ट नाही आहे. ही म्हणजे हे फळ आहे ना, स्वतःपन्नाचं फळ मिळणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे बिंबिसार राजा असो की अनाथ पिंडक असो, हे पण सुरुवातीला स्वतःपन्न झाले होते बुद्धाच्या प्रवचनाने. आपण जे पहिलं आत्ता कथा जी वाचली ना त्यात 30,000 लोक बुद्धाचे चक्कूपाल थेरव तू जी वाचली ना तर 30,000 लोक स्वतःपन्न झाले होते. त्यात भिक्खू म्हणजे मॅक्सिमम भिक्खूच होते. तर अशी ही महत्वाची अवस्था आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात जास्तीत जास्त 7 जन्म घेऊ शकतो म्हणतात. याचा असं म्हणजे मी फक्त कन्सेप्ट सांगत आहे तुम्हाला या स्टेजेसची. जास्तीत जास्त 7 जन्म घेतो आणि नंतर निर्वाण प्राप्त होत त्याला असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण ही जास्तीत जास्तची कंडिशन आहे. म्हणजे आज तो सोतापन्न झाला ना तर व्हेरी नेक्स्ट मोमेंट म्हणजे दुसऱ्या क्षणाला तो सकदागामी अनागामी किंवा अरहंतही बनू शकतो. म्हणजे मिनिममची कंडिशन नाही आहे पण जास्तीत जास्त मॅक्सिमम टाइम लिमिट टाइम पिरियड जो दिलेला आहे 7 वर्षाचा तो दिलेला आहे स्वतःपन्न. नंतर सकदागामी जे आहे ना त्याला वन्स रिटर्नर म्हणतात. हा ना, म्हणजे फक्त एकदा परत येणारा. म्हणजे आता जन्म घेतला पण तो इतक्या वरच्या लेवलला गेलेला आहे की तो जास्तीत जास्त एक जन्म घेईल. म्हणजे या जन्मात जर तो अरहंत नाही झाला तर पुढच्या जन्मात नक्कीच होईल. तर अशी सकदागामी त्याला वन्स रिटर्नर म्हटला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतरची जी अनागामी अवस्था आहे तिला नेव्हर रिटर्नर म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती त्याच जन्मात अरहंत होणार आहे, अरहंत झालेला नाही आहे पण त्या अरहंताच्या दिशेने त्यांचे पाऊल पडलेले आहे आणि कोणत्याही क्षणी त्यांना अनागामित्व मिळू शकत आहे. तर ही खूप हाय लेवलची म्हणजे जवळजवळ अरहंताचीच जवळची स्टेज आहे. आणि नंतर जी आहे ती अरहंत आहे, फुल्ली एंड लाईफ आहे, ज्याचे विकार पूर्ण नष्ट झालेले आहेत, ज्याचं चित्त पूर्ण शांत झालेलं आहे त्याला अरहंत म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्याने निर्वाण प्राप्त केलेलं आहे, निब्बान प्राप्त केलेलं आहे अशा व्यक्तीला अरहंत म्हटलं जातं. म्हणून बुद्धाला पण अरह जो म्हणतात ना ते त्याच कारणामुळे की ते फुल्ली एनलाइटन्ड आहे. तर असे बुद्धाचे कित्येक उपदेश आहे ज्याच्यामुळं एका क्षणात लोक म्हणजे या स्टेजेस त्यांनी पारच केल्या नाही, स्वतःपर्यंत सकदागामी अनागामीच्या एका क्षणात ते अरहंत झालेले आहेत असे ते लोक आहेत. तर पुढची जी स्लाइड आहे ना सगळ्यात वर अरहंत दाखवलेला आहे, नंतर अनागामी, सकदागामी आणि सोतापन्न. तर बुद्धाने जे सांगितलंय ना की निब्बानम परम सुखम, तर निब्बान आहे ना हे सर्वश्रेष्ठ अत्युच्च सुख आहे आणि तेच मिळवायसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बाकी स्टेजेस तर त्या बाय डिफॉल्ट येतात. म्हणजे आपण एखादा व्यक्ती काही कारणामुळे अरहंत नाही होऊ शकला, म्हणजे त्याचे पूर्ण विकार नष्ट नाही होऊ शकले काही कारणामुळे, तर तो अनागामी होईल, सकदागामी होईल, स्वतःपन्न होईल किंवा काही दुसऱ्या प्युरिफिकेशनच्या स्टेजेसमध्ये तरी जाईल तो. तर काय काय गेलं ते काय मिळतंय या स्लाईडमध्ये दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या लेवलला जातो ना त्याचं ते हा एक चार्ट मध्ये आपल्याला दिसतंय. नेक्स्ट. हा तर हा एक महत्वाचा विषय आहे जो नेहमी नेहमी येणार आहे आपल्या आत्मकथेमध्ये आणि बरेच लोकांना कन्फ्युजन होणार आहे. तर हे आपल्या मी जे सांगत आहे या बुद्धिस्ट कन्सेप्ट सांगत आहे, ठीक आहे. तर लोक परलोक पुनर्जन्म, तर लोक तर म्हणजे आपण जो मनुष्य लोक आहे ना याच्याबद्दल बोलतोय हे सगळ्यांना माहिती आहे पण याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती नसते. तर जेव्हा आपण स्वतंत्र विचार करतो ना तर आपण सांगितलं ना की काया आणि मन याच्या म्हणून एक जीव बनलेला असतो, एक मनुष्य बनलेला असतो किंवा कोणताही प्राणी बनलेला असतो आणि तो बदलत राहतो, ठीक आहे ना. काया बदलत राहते आणि मनही बदलत राहते. मग नंतर विषय असा आहे की परलोक आहे का, म्हणजे दुसरा असं काही
लिविंग प्लैनेट आहे का, किंवा जिथे असे काही लोक आहेत का जे आपल्याला दिसत नाही इथे पृथ्वी शिवाय पण दुसरीकडे आहे का, तर आपल्याला बुद्ध साहित्य सांगतात किंवा बुद्ध स्वतः सांगतात की हो खूप लोक आहेत, खूप लोक आहेत, काही वरचे लोक आहेत, काही खालचे लोक आहेत. तर खालचे लोक आहे मनुष्य लोकांचे, त्यांना अपाय भूमीतले लोक म्हणतात. त्या चार भूमी आहेत, चार प्रकारचे लोक असतात खाली, आणि वर जे आहे ते जवळजवळ 5-26 प्रकारचे लोक राहतात. तर मनुष्याच्या वरच्या लोकांना देव लोक म्हटलं गेलेलं आहे, त्यांच्या प्युरिटी ऑफ माइंड मुळे म्हटलं गेलेलं आहे. त्याचे खूप जास्त स्तर आहे, तुम्हाला ते कुठेच बघायला मिळणार नाही, पण बुद्धाने खूप सविस्तर त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर मनुष्य मेल्यानंतर त्याचा पुनर्जन्म होतो का, तर याच्या या तत्वानुसार होतो. पण कसा, कि मी पहिले जे शरीर होतं ते मिळत नाही, कारण शरीर तर तिथल्या तिथेच निघून गेलेलं आहे, आणि पहिलेचं चित्त पण शिल्लक नाही आहे, चित्त पण बदलत राहतं एकसारखं. तर नवीन जो चित्त जे आहे, नवीन स्वरूपात आलेलं आहे, त्याचा पहिल्याशी पहिल्याच्या प्रक्रियेतून प्रोसेसमधून ते बाहेर आलेलं आहे, आणि जिथं कम्फर्टेबल काया मिळते ना तिथ्या ठिकाणी गेलेलं आहे. तर एखादा व्यक्ती पुनर्जन्म का घेतो, तर त्याचे चित्त जे आहे, त्याच्या ज्या तृष्णा आहेत, त्याचे जे विकार आहे, ते त्याला पुश करतात पुढे न्यायला, आणि त्यामुळं नवीन जन्म होतो. मग ते जे मनातले किंवा चित्तातले जे विकार आहे, ते जर चांगले असतील तर चांगल्या ठिकाणी त्याला चांगली काया मिळते, जर वाईट असेल किंवा अकुशल प्रकारचे असतील तर त्याला जी आहे सध्या जो जन्म आहे त्याचा त्याच्यापेक्षा वाईट काया मिळते, असं त्याचं आहे. म्हणजे पुश होतो, कोणी डायरेक्टर नाही आहे त्याला किंवा कोणी असं सांगत नाही, हा निसर्ग नियमानुसार तो सांगितलेला आहे. ठीक आहे, हे फक्त ऐकून घ्या, नंतर आपण पुढे त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार. मला फक्त बेसिक कन्सेप्ट सांगायच्या होत्या. नंतर बुद्ध धम्मातील देव संकल्पना हा एक महत्वाचा विषय आहे. बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी आहे किंवा 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स आहे, असे बरेच नाव आहे या गोष्टींना. तर इतर ठिकाणी जे देवाबद्दल जे सांगितलेलं आहे इतर धर्मात किंवा इतर पंथात, आपण त्याच्यावर जास्त चर्चा कधीच चर्चा करत नाही इतर पंथाबद्दल. आपण फक्त बुद्ध धम्मात काय सांगितलेलं आहे ना ते सांगितलेलं आहे. आपल्याला माहित आहे की बुद्धाला फार मोठी पदवी दिलेली आहे, सत्ता देव मनुसान. तर सत्ता म्हणजे शास्ता, शास्ता म्हणजे आचार्य, टीचर. कोणाचा टीचर आहे? देव मनुसान, म्हणजे देवाचा आणि मनुष्याचा हा शास्ता किंवा शिक्षक आहे. म्हणजे इतर ठिकाणी देवाबद्दल जे सांगितलेलं आहे की देव स्वर्गात असतो, तो अंतिम आहे, आणि तो तो सगळं काय म्हणतात, तोच जन्म देतो, तोच तुम्हाला घडवतो, तोच तुम्हाला घेऊन जातो, त्याला शरण जा, त्याचे चिंतन करा, त्याचे त्याच्यासाठी नवस करा, पूजा अर्चा करा. हे जे बाकी ठिकाणी सांगितलेलं आहे ते बुद्धाने सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे बुद्धाने कोणत्याही देवाचे म्हणजे आराधना करा किंवा नवस तवस करा, कर्मकांड करा, याला सांगितलेलं नाही. म्हणून फक्त कृपया हे लक्षात ठेवा की बुद्ध कोणत्या दृष्टिकोनातून हे देव सांगतात आणि इतर ठिकाणी कोणत्या दृष्टिकोनातून देव सांगितलेलं. बुद्धाने एकच सांगितलेलं आहे की तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमचे कुशल कर्म तुम्हाला निब्बानाकडे नेतील, अकुशल कर्म करू नका, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण तेच लक्षात ठेवायचं. मग नंतर जर मी कुशल कर्म करून गेलो तर त्याचे फळ मिळणार आहे का नाही, अकुशल कर्म केले तर त्याचे फळ मिळणार आहे का नाही, याचे खूप जास्त तुम्हाला माहिती तुम्हाला पाली साहित्यात मिळतात. मिलिंद प्रश्नामध्ये तर खूपच चांगलं प्रश्न उत्तराच्या स्वरूपात दिलेलं आहे. फक्त या बेसिक कन्सेप्ट जर माहीत असल्या ना तर आपण हा विषय अधिक चांगल्या तऱ्हेनं समजू शकतो. तर आपल्या याच्यात पहिल्या अट्टकथेत ते आलं होतं की सक्त जो आहे इंद्राचा राजा, आपला इंद्र स्वर्गाचा राजा, त्याने येऊन त्या भिक्खूला मदत केली असं दाखवतात. आणि बुद्ध हे सगळ्या देवामध्ये म्हणजे मनुष्यात तर आहेतच, सगळ्या जीव सजीवामध्ये बुद्ध हे श्रेष्ठ का आहे माहितीये का? बुद्ध हे 100% चित्त म्हणजे चित्त शुद्धीवाली पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे ना, अरंत झालेलं आहे आणि ते आचार्य पण आहे, ते खूप चांगले आचार्य आहे, त्यांच्यात महाकारुणिक पण आहे, त्यांच्यात काही क्वालिटीज आहे ना, त्यांनी 10 पारमिता पूर्ण केल्या. म्हणजे एक टीचरची जी क्वालिटी असते किंवा ज्ञानाची जी म्हणजे ज्ञान जे परिपूर्ण आहे त्यांच्याकडे, आणि त्यांचं आचरणही तसं आहे, आणि त्यांना सगळ्याबद्दल करुणा पण आहे.
तर हे सगळ्या लोकांना माहिती होतं. तर देव लोक बुद्धाकडे येऊन वंदन करत आहे, ही स्लाइड आहे ना, ही जस्ट सिम्बॉलिक आहे. तर आपल्याला असे खूप रेफरन्स मिळतात की देव लोक बुद्धाकडे येऊन दर्शन करतात आणि प्रश्न विचारतात, कारण हे जे देव आहेत हे प्युरिफाईड नाही आहेत, ठीक आहे ना, यांचं चित्त पूर्ण शुद्ध नाही आहे, त्यांनी काही लेवल पार केलेले आहेत, त्यातले कित्येक स्वतःपन्न पण नाही. मी जी मागची हे सांगितले ना, स्वतःपन्न नाही. मठ्ठ कुंडली जो देवपुत्र होता ना, तो म्हणजे मनुष्य असताना बुद्धाकडे प्रसन्न चित्तानं पाहिलं आणि तो देवलोकात उत्पन्न झाला. त्याने काहीच केलं नव्हतं, फक्त प्रसन्न चित्तानं मिळाल्यामुळे देवलोकात गेला, पण तो स्वतःपन्न नव्हता. जेव्हा तो म्हणजे वडिलाला उपदेश द्यायला आला तेव्हा बुद्धाच्या गाथेमुळे ते दोघही स्वतःपन्न झाले. तर ही दुसरी कल्पना जी आहे म्हणजे स्वर्गचा राजा इंद्र आहे, त्याच्या ग्रुपमध्ये सगळे देव लोक आहेत, है की नाही, त्या स्थानातले, तर ते सगळे येऊन बुद्धाकडे वंदन करतात. लक्षात ठेवा की इतर ठिकाणची देव संकल्पना आणि बुद्ध धम्मातली देव संकल्पना खूप वेगळी आहे, त्यामुळे तो गोंधळ नका करू, ठीक आहे. आणि एक कल्पना अशी पण की ब्रह्मानं विश्व निर्माण केलेलं आहे, अशी एक म्हणजे दुसऱ्या पंथातली कल्पना आहे. बुद्धाने ते मत कसं फोडलेलं आहे ते आपल्याला ब्रह्मसंयुक्त जे आहे, संयुक्त निकाय म्हणतात, त्यात दिसतंय. ब्रह्म स्वतः येऊन बुद्धाला वंदन करून त्यांच्याशी संवाद साधतात, म्हणजे ती खूप मोठी पर्सनॅलिटी आहे, पण ते येऊन स्वतः बुद्धाला वंदन करतात किंवा डिस्कशन करतात, सगळे देव येऊन त्यांच्याशी डिस्कशन करतात. तर बुद्ध मनुष्य आहेत, ठीक आहे, पण ते इतक्या उच्च पातळीचे आहेत किंवा इतके प्युअर आहेत की इतर लोक म्हणजे प्राणी मात्र सगळेच, म्हणजे अॅनिमल्स असो किंवा कोणी असो किंवा असुर आहे किंवा यक्ष आहे, ते सगळे येऊन बुद्धाला वंदन करतात, कारण ती बुद्धाची क्वालिटी आहे. बुद्ध ही व्यक्ती मनुष्यच आहे पण खूप हाय प्युरिटी असल्यामुळे सगळेजण येऊन त्यांना वंदन करतात, त्यांच्याकडे खूप पावसे होतात असं आपल्याला या साहित्यातून दिसतंय. तर लक्षात ठेवा की इतर ठिकाणचं देव कन्सेप्ट वेगळी आहे, इकडची देव कन्सेप्ट वेगळी आहे, आपण हळूहळू ते पुढे समजणारच आहे. आणि मागच्या वेळेस काही स्लाईड दाखवायच्या बाकी होत्या, तर त्रिपिटकात हे जे तीन भाग आहेत, सुत्तपिटक, विनयपिटक, अभिदम्भपिटक, हे माहितच आहे तुम्हाला. नेक्स्ट, तर हे खूप सुंदर त्यांनी पीपीटी बनवलेले आहेत, प्रत्येक याच्यात त्रिपिटकामध्ये काय आहे आणि इतर पाली साहित्य आहे ना, त्रिपिटक इतर नॉन कॅनॉनिकल याच्यात काय या स्लाईड मध्ये आपल्याला दिलेलं आहे, आपण त्यात जाणार नाही. नेक्स्ट, विनयपिटकातील पुस्तके कोणती आहेत, अभिधम्म पिटकातील पुस्तके कोणती आहेत, ती पण खूप सुंदर स्लाईड बनवलेली आहे. त्याच्यानंतर सुत्तपिटकात जे पाच ग्रंथ आहेत ना, दीघ निकाय, मध्यम निकाय, नंतर संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, हे चार मोठे ग्रंथ आहे. आणि पाचवा जो खुद्दक आहे, म्हणजे खुद्दक म्हणजे छोटा म्हटला जातो या सगळ्या याच्या सुत्ताच्या साईजनुसार, तर हे जे पाच ग्रंथ आहेत सुत्तपिटकातील, तर हा जो पाचवा ग्रंथ आहे खुद्दक निकाय, याच्यात 15 ग्रंथ आहे. आणि त्यात बघाल तर दुसऱ्या नंबरवर जो आहे तर धम्मपद आहे, ज्याचा आपण अभ्यास करत आहे. म्हणजे या सुत्तपिटकातल्या पाचव्या ग्रंथात जो 15 ग्रंथ आहे, त्यातल्या एका ग्रंथाचा आपण अभ्यास करत आहे. म्हणजे एवढं मोठं म्हणजे पाली साहित्य आहे आणि खूप खूप जात आहेत. 10व्या नंबरवर जातक आहे, ते पण खूप मोठं आहे, ठीक आहे. तर आता आपण आपल्या ठीक आहे, काय अनेक आपण आपल्या पुढच्या स्लाईडवर जाऊ की धम्मपद अट्टकथावर आपण प्रवेश करत आहे. नेक्स्ट, तर यमक वर्गाची सुरुवात केलेली आहे आपण, पहिल्या दोन कथा तर घेतलेल्याच आहे, आता पुढच्या कथावर जाऊ आपण. आणि तिसरी जी कथा आहे ती आहे तिस थेरवस्तू, तर आपण आपल्या मूळ विषयावर आलेलो आहे. तर या गाथा आहेत दोन दोन सारख्याच प्रकारच्या गाथा आहेत, तर या आपण आपल्या श्रोत्याकडून म्हणून घ्यायच्या आहेत. आपल्याला माहिती आहे की असं वन साइडेड असं प्रवचन सारखं नाही पाहिजे, आपल्याला इंटरॅक्टिव्ह सेशनही पाहिजे. आणि काही लोक चांगली गाथा म्हणू शकतात आणि काही लोकांना बराबर शब्द बोलता येत नाही, मला त्याची कल्पना आहे, पण हळूहळू त्यांच्यात सुधारणा होतील. आणि ते जे आता सध्या जे काय म्हणतात चुकीचे उच्चार करतात, पुढे ते चांगले चांगले बोलतील. बुद्धाची जी वाणी आहे ते त्याचं ते रिसायटेशन करत आहे, तर काही चुका होऊ शकतात, पण आपण फक्त त्यांचा धम्मात सहभाग किंवा या सेशनमध्ये पार्टिसिपेशन महत्वाचं आहे, म्हणून आपण त्यांच्याकडून या गाथा वदून घेत आहे.
तर त्यांचं जे काही तुटके मुटके याच्यात बोलत असतील ते आपण स्वीकार करू आपण त्यांचा. कोण आहे दीपाली गायकवाड ताई, गाथा नंबर 3 आणि 4 आपण म्हणावी. आपको छिमं अवधीमं अजीनिमं अहासिमे एचतं उपानयन् सम्मति अखोचिमं अवधीमं अजीनिमं अहासिमे एचतं नुपानयन्ति वीरं तेसु असम्मति. याच गाथा नंबर 3 आणि 4 रुपाली ताई कांबळे म्हणणार आहेत. रुपाली ताई कांबळे. कोचिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे एचतं उपनयन्ति वीरं तेसं न सम्मति अकोचिमं अवधिमं अजिनिमं महासिमे एचतं न उपनयन्ति वीरं तेसु उपसम्मति. याच गाता पुन्हा मी चंद्रास तांबे म्हणतो. अक्कोची मंग अवधी मंग अजिनी मंग आहासी मे ये चतंग उपनयंती वेरं ते संग न संमती. कोचिमं अवधिमं अजिनीमं आसीमे ये च तं नुपनयन्ति वेरं ते सुपसम्मति. साधु 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 साधु. तर आपण बघितलं की या दोन्ही गाथा आहे ना एकदम समान आहे, काहीच फरक नाही. फक्त दुसऱ्या ओळीमधला उपनयती एक शब्द आहे आणि ते वेर ते संग न संमती आणि दुसऱ्या याच्यात आहे नु शब्द आलेला आहे म्हणजे न न शब्द न उपनयती. पहिले उपनयती नंतर दुसऱ्या लाईन मध्ये आहे न उपनयती. तर आपण पुढे त्याच्यावर चर्चा करणार आहे या गाथेचा अर्थ काय आहे आणि याच्या माग ही गाथा बुद्धाने का सांगितली. नेक्स्ट तीस थेर वथू जी आहे याचा मी पहिले तुम्हाला सारांश सांगतो नंतर मग आपण पालीचे कोटेशन करू. तर बुद्धाच्या म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या नात्यातला म्हणजे खरं म्हटलं तर त्याचा आते बहू म्हणू आपण है ना. तर ही कथा सुरुवात कशी होते. अकोच्छी मंती इमंग धम्म देसन सत्ता जेतवनी विहरंतो. म्हणजे कुठे असताना सांगितलेली जेतवन मध्ये केलेला आहे आणि कोणाच्या संदर्भात सांगितलेली आहे तिस तेरं आरमं कथेसी. तर तिस नावाचा जो थेर होता त्याच्या संबंधित जेतवन मध्ये असताना बुद्धांनी ही अट्टकथा सांगितलेली आहे. हा महत्वाचा रेफरन्स आहे. तर मी त्याचा फक्त सारांश सांगतो की हे जे तिस थेर होते ना हे कोण होते. पितुच्छा पुत्तो. पितुच्छा पुत्तो म्हणजे कसं आते बहिणीचा मुलगा म्हणजे आत्याचा मुलगा आते भाऊ असं. तर ते होते आणि हे यांनी ना म्हातारपणात म्हणजे वय झाल्यावर विशिष्ट बऱ्याच उशिरा त्यांनी प्रवज्ञा घेतली होती आणि खूप म्हणजे असे जाडे वगैरे होते ते आणि
त्यांना काय धर्म धम्म समजत नव्हता किंवा धम्मात फार म्हणजे आस्था नव्हती. आपल्याला माहिती आहे ना की संघामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक जॉईन होत होते, बरेच भिक्खू फक्त स्वार्थासाठी किंवा काहीतरी व्यवस्था होते, मान सन्मान मिळतो म्हणून संघामध्ये प्रवज्ञा घेतलेली, असे बरेच भिक्खूची आपल्याला माहिती मिळते. तर त्यातलाच हा एक प्रकार आहे की यांनी फार वयस्कर असताना प्रवज्ञा घेतली आणि बुद्ध संघाचा लोक जे सत्कार करायचे ना, म्हणजे हार दुरे द्यायचे, त्यांचे वंदन करायचे, त्यांची सेवा करायचे, त्यांना भोजनची वर वगैरे जे काय दान करायचे लोक, तर ही जे भिक्खू होते तिसते हे फक्त ते सुख भोगायचे, यांना धम्मामध्ये काही पण आस्था नव्हती. आणि एक उपठान बुद्ध नी सांगितलं की सिनियर भिक्खूंची सेवा करायला पाहिजे, तर त्यांचे जे शिष्य असायचे ना ते त्यांना म्हणजे दात घासायला काडी देणे किंवा गरम पाणी देणे, आंघोळीला हातपाय धुवायला पाणी देणे, जेवण वाढणे, त्यांना झोपायच्या आधी म्हणजे सतरंजी टाकणे किंवा त्यांची झोपायची व्यवस्था करणे, पाणी देणे, अशा बऱ्याच सेवा शिष्य लोक करायचे सिनियर मॉक्सच्या. तर किंवा बरेच भिक्खू जे आहेत सिनियर जे प्रवास करून एका विहारातून दुसऱ्या विहारात जायचे ना, म्हणजे खूप पायी अंतर चालावं लागायचं, तर त्यांना रेस्ट रूम सारखं एखादी असेल का नाही, तर अशा उपठान साला असा शब्द आहे आधीच्या स्लाइड मध्ये येतो, तर तिथे ते भिक्खू जायचे थोडी रेस्ट करायचे. तर जे ज्युनियर जे भिक्खू होते ना, कनिष्ठ जे भिक्खू होते ते त्यांची सेवा करायचे आणि नंतर ते रेस्ट केल्यावर मग त्यांचे जे काही पुढचे कार्यक्रम असतील तसं व्हायचं. तर हे जे तिस थेर आहे ना, जिथे राहत होते जेतवनमध्ये, ते उपट्टान शाळेमध्ये बसून राहायचे. हालांकि त्यांचं काम नव्हतं, त्यांचं काम होतं ते ज्युनियर होते, वयाने नाही जायचं, ते भिक्खू म्हणून खूप ज्युनियर होते. आपण ते त्यांच्या वयामुळे बाकी जे नवीन भिक्खू यायचे की नाही म्हणजे सेवा करायला, त्यांना वाटायचं की हे खूप सिनियर भिक्खू आहेत, थेर आहेत, स्थवीर आहेत, तर यांना सेवा द्यायला पाहिजे. तर ते ना त्या भिक्खूचे पाय दाबायचे किंवा गरम पाणी द्यायचे किंवा जी सेवा करायची ते करायचे. तर हा जो भिक्खू आहे हा तुन्य अवसी, म्हणजे हा शांततेने ऐकायचा, हा काही असं म्हणायचे नाही की माझे पाय दाबू नका किंवा मी ज्युनियर आहे असं काही सांगायचे नाही. तर हा नेहमी नेहमी असे उपटांग शाळेत जाऊन सेवा घ्यायचा. जेव्हा या लोकांना म्हणजे काही भिक्खूंना कळलं, नवीन भिक्खूंना, अरे हा तर म्हणजे एलिजिबल नाही आहे, याने सेवा घ्यायला नाही पाहिजे, हा खूप ज्युनियर आहे, कनिष्ठ भिक्खू आहेत, याने अशी सेवा घ्यायला नाही पाहिजे इतर भिक्खूकडून, तर ते त्याच्याशी विचारतात त्याला. याच्या आधीची स्लाइड घ्या, आधीची स्लाइड. हा तर तो जे नाही, हा हीच हीच. तर ते जे विचारतात की ते ज्युनियर भिक्खू जेव्हा त्यांना कळत आहे की या भिक्खू बद्दल डाऊट आहे, हा कोण आहे त्याला विचारू आपण, तर एक पद्धत होती त्यावेळेस विचारायची की अतनंग एको दहर भिक्खू, दहर म्हणजे छोटा, एका छोट्या भिक्खून यांना काय विचारलं या तिस भिक्खूला, तिस थेराला, कती वसा तुम्ही पुच्छित्वा, म्हणजे त्यांना किती वर्षापासून तुमचं वय काय आहे असं त्यांनी विचारलं. तर इथं पद्धत अशी आहे संघामध्ये की वय जे सांगायचं असतंय ना, ज्यावेळेस तुम्ही प्रवज्ञा घेतली तेव्हापासून सांगायचं असतं, न की तुमचं ओरिजिनल वय 50 वर्षाचं 60 वर्षाचं असं नाही, जेव्हापासून तुम्ही श्रमण झाले तेव्हापासूनच वय सांगायचं असतंय. म्हणून त्याने विचारलं की कती वसा तुम्ही येते पुच्छित्वा, तर तो काय म्हणतो, तिसतेर वसंग नथी महलक काले पबज्जिता मय, मला वय म्हणजे खूप वर्षापासून मी प्रवज्ञा घेतलेली आहे असं सांगतो, म्हणजे तो स्वतःच वय सांगत नाही त्याला. तर मग यांच्या लक्षात येतं की अरे हा तर दुबिनीता आहे, हा म्हणजे खोटं बोलत आहे, चुकीचं बोलत आहे, महलक सांगतो स्वतःला, अत्तनो प्रमाण न जानासी, आपले स्वतःचे प्रमाण म्हणजे न जानासी म्हणजे जाणत नाही, आपलं प्रमाण जाणत नाही म्हणजे आपलं लिमिटेशन त्याला माहिती नाही, आपले कर्तव्य त्याला माहित नाही, आपले कसं वागायला पाहिजे ते माहिती नाही. आणि त्यांचे मग त्यांचे तो वाद होतात पुढे. हा त्याच्यात वाद झाल्यावर आहे ना, तर वाद झाल्यावर तू म्हणतो की थांबा आता मी बुद्धाकडेच तुमची तक्रार करतो. तर आता तो बुद्धाच्या म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या नात्यातला असतो ना आणि शक्य असतो उद्धट असतोच तो, तर तू या लोकांची तक्रार करायला बुद्धाकडे जातात.
तर बुद्धाची एक टिपिकल स्टाईल आहे, म्हणून मी इथे ते तुम्हाला या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे की बुद्ध आहे ना प्रत्येक प्रकरण कसं निरखून घेतात ते आपल्याला दिसतं. सो सत्तारा पुचितो इमे मंग भित्तू भिक्कू अपोसंती आहा कह पंग त्वंग निसिन्नो निसिन्नोसी ती विहार मज्जे उपट्टान सालायं बद्दे. म्हणजे पण बुद्ध त्याला विचारतात लोक तुला का म्हणजे रागवत आहे, बाकी भिक्कू तुला तुझ्यावर का रागवले आहे, तुला का मारलं असं. तर ते म्हणतात तू काही सांगत नाही. ते मग बुद्ध म्हणतात की तू कुठे थांबला होता, तर हे म्हणतात मी उपटान सालायला बघितला थांबलो होतो. तर ते म्हणतात की तू त्या उपटान शाळेत कशासाठी गेला होता, सेवा करायला गेला होता का कोणाची? तर ते म्हणतात नाही सेवा करायला नाही गेलो. मग बुद्धांच्या लक्षात येतं की हा तिसरं थेरच चुकीच्या मार्गावर आहे, बाकी भिक्कूची चूक नाही, याच भिक्कूची चूक आहे. म्हणून ते काय म्हणतात माहित आहे का? तिस मलक भिक्कू नंग सब्ब एतंग एतंग वतंग कातब एतंग वतंग अकरून ते न व्यार मजे निसिदिन तू न वटती. तू तिथे थांबायला नव्हतं पाहिजे किंवा म्हणजे सेवा करून नव्हती घ्यायला पाहिजे होती तू. तर बुद्ध काय म्हणतात, त ए व दोषो हा तुझा दोष आहे, तुझी चूक आहे. येते भिक्कू खमापे ही ती, म्हणजे हे भिक्कू तुझी चूक आहे, तू माफी माग. खमा म्हणजे क्षमा म्हणतो ना आपण, तर क्ष च्या जागी ख येत आहे पालीमध्ये, तर खमापे ही ती. तर तू काय म्हणतो माहितीये का? येते मग बनते अकोसिनसू ना अहं येते खमापे मी. तर हा भिक्कू आहे ना, म्हणजे बुद्धांनी सांगितल्यावर सुद्धा म्हणतो की मी काही माफी मागणार नाहीये, म्हणजे एवढा उद्धट तो असतो. नंतर मग ते बाकी भिक्कू पण तिथे पोहोचतात आणि मग त्यांच्या देखत तो संवाद जातो. तिस मा एव कर. मग जेव्हा हा भिक्कू माफी मागत नाही ना, तेव्हा बुद्ध म्हणतात की हा आताच असा दुवर्चनी का म्हणजे दुबच्चनी नाहीये, म्हणजे असं कठोर बोलणारा किंवा दुवर्तन आहे ना चुकीचं बोलणारा नाहीये. पूर्वीच्या जन्मात सुद्धा हा असाच दुर्वचन वाला होता, त्यानं कधीच माफी मागितली नाही आणि मोठ्या संकटाला त्यानं सामोरं गेले होते. तर हे भिक्कू म्हणतात की आम्हाला तर नाही कळलंय, आताच तर कळलं की याने चूक करून एक क्षमा मागितली नाही, पण त्यांना आधीच्या जन्मात काय केलं ते आम्हाला सांगा, उकलून सांगा. ही एक टिपिकल जातकाची पद्धत आहे. या धम्मपद कथेमध्ये पण पूर्वकथा त्याची सांगितलेली आहे. तर इथं एवढा फक्त पॅरा वाचतो मी. तिस मा एवं करी तव एव दोषो खमापेही नेती न खमापेमी भंते. म्हणजे तो म्हणतो की मी माफी मागणार नाही. मग बुद्ध नंतर ते म्हणतात सगळ्या भिक्कूंना, अथ सत्ता दुबच्चो एस भंते ती भिक्कू ही उत्ते न भिक्कवे. म्हणजे या हे भिक्कूंनो हा आत्ताच नाही, इदानेव दुबच्चो एस, म्हणजे आता आत्ताच तो दुबच्चो नाही आहे, तर पुब्बेपी एस दुबच्च एव ती वत्वा इदानी तावस बनते दुबच्च भाव अमेही नेतो. म्हणजे आताचा दुबच्च भाव तर आम्हाला समजला, पण पुढचा आम्हाला आधीच्या जन्माचा आम्हाला सांगा. आणि मग ते बुद्ध आहे ना त्याच्या आधीची जन्माची स्टोरी सांगतात. मी शॉर्ट मध्ये सांगतो फक्त ती की त्यावेळेस आहे ना बोधिसत्व म्हणजे बुद्ध आधीच्या जन्मात देविलो नाम तापसो, म्हणजे त्यांचं देविल नावाचे एक ऋषी होते, तपस्वी होते, आणि ते हिमालयात गेले होते तपश्चर्या करायला. तर इकडे हा जो भिक्कू आहे तिस थेरा आधीच्या जन्मातही तपस्वी होता, तर तो एका गावात गेला, तिथे विचारलं की इथे जे बाहेर गावचे तपस्वी येतात तर त्यांना राहायची कुठे व्यवस्था आहे. तर ते म्हणतात की इथं कुंभकार शाळा आहे, कुंभकार सालाय, तिथे जा, तिथे बाहेरचे जे तपस्वी येतात त्यांची राहायची व्यवस्था होते. तर हा तिस थेर जो आधीच्या जन्मातला तपस्वी तो तिथे जाऊन आराम करतो. तर त्याच रात्री किंवा एका रात्री हे देविल नावाचे जे बोधिसत्व असतात हे हिमालयातून आहे ना म्हणजे खाली उतरतात असं तपश्चर्या. हे लोक काय करायचे की हिमालयात आहे ना एकदम बर्फाळा प्रदेश होता, तिकडे खूप तपश्चर्या करायचे. पण तिकडचं वातावरण आहे किंवा तिकडचं जे खाण्यापिण्याचे जे काही सुविधा असतील ना, तर शरीराला काही आवश्यक घटक असतात ते तिथे मिळत नसल्यामुळे यांना काही दिवसासाठी आहे ना म्हणजे खाली उतरावं लागायचं आणि शरीराला जे पोषक द्रव्य जे आहे ना ते मिळाले
की पुन्हा मग ते आपल्या प्रवासाला पुन्हा हिमालयात जायचे आणि तपश्चर्या करायचे. म्हणून इथं वाक्य आलेलं आहे दुसऱ्या पॅरामध्ये की देवीलो नाम तापसो अठ्ठ मासे, म्हणजे 8 महिने हिमवंते वसित्वा, म्हणजे हिमालयामध्ये राहून लोन आंबील सेवान अथाय, म्हणजे आंबट आणि तुरट जे काही पदार्थ लागतात ना ते खाण्यासाठी चत्तारो मासे, म्हणजे 4 महिन्यासाठी ते खाली आले. म्हणजे 8 महिने तिकडे गेले, 4 महिने आपल्या पूर्ण शरीराची जे काही आवश्यक पोषक द्रव्य लागतात त्यासाठी ते खाली उतरले आणि ते त्याच गावात उतरले जिथे तो भिक्खू त्या कुंभार कुंभकार शालामध्ये थांबले होते. तर यांनी त्याला विचारलं की मी इथे झोपू शकतो का, तर ते म्हणे हाय भरपूर जागा आहे एका बाजूला झोप म्हणून. तर एका हॉलमध्ये तो पहिले जो हा तिसथीर तपस्वी हा झोपलेला होता आणि आतलं बोधिसत्व दुसऱ्या बाजूला झोपले कुठेतरी. पण रात्री त्यांना बाहेर जायचं होतं, तर जे बाहेर अंधार होता आणि हॉलमध्ये अंधार होता आणि ते जाता जाताना याचे जे केस आहे चुडा आहे जो डोक्यावरचे त्याच्यावर चुकीने पाय पडला बोधिसत्वाचा. तर हा तपस्वी आहे ना खूप चिडला त्यांच्यावर की तुला दिसत नाही का तू मुद्दाम माझ्या डोक्यावर पाय ठेवला वगैरे वगैरे, माझ्या केसावर पाय ठेवला. तर ते बोधिसत्व त्यांची माफी मागतात, नाही म्हणजे मला अंधारात दिसलं नाही आणि मी माफी मागतो म्हणून. तर ते माफी मागतात पण हा हा जो तपस्वी आहे हा हा बिलकुल त्यांना माफ करत नाही. मग हे बोधिसत्व बाहेर जातात ना ज्या कामासाठी जातात आणि पुन्हा परत येतात तर अंधारच असतो. तर इकडं एक गंमत अशी होते की हा जो तपस्वी पहिले झोपलेला असतो ना ज्याच्या केसावर पाय देऊन डोक्याच्या केसावर पाय देऊन बोधिसत्व जातात तर याला वाटतं आता हा पुन्हा परत येईल बोधिसत्व तर पुन्हा माझ्या डोक्यावर पाय देईल, त्यापेक्षा मी आता उलट झोपतो म्हणजे जिकडं डोकं होतं तिकडे पाय करतो म्हणजे उलट्या दिशेने झोपतो असं आणि जिकडे पाय होते तिकडे डोकं ठेवतो. इकडे देवील बोधिसत्व पण काय विचार करतात, अरे मी बाहेर जाताना त्यांच्या डोक्याकडून गेलो होतो त्यांच्या डोक्यावर पाय दिला तर आता त्यांच्या डोक्यावर पाय पडू नये म्हणून मी दुसऱ्या दिशेने जातो. त्यांना माहितच नाही की यांनी दिशा बदलली म्हणून या तपस्वींना, तर दुसऱ्या दिशेने जातं तर तिकडे पण डोकंच निघालं यांचं आणि पुन्हा त्याच्यावर पाय पडतो आणि पुन्हा ते खूप रागावतात आणि मग म्हणजे खूप त्यांचं चर्चा होते त्याच्यावर आणि पुढे मोठं प्रकरण होते. पण खूप मोठ्या संकटाला ते सामोरे जातात, ते थुल्ल आपलं हे तिस्स थेर जे आहे ना पूर्वीचे तपस्वी खूप मोठ्या संकटाला सामोरे जातात पण शेवटी ते प्रकरण तिथे थांबते. पण त्यांनी ती माफी मागितली मागतच नाही, त्या पहिले जन्मातही माफी मागत नाही आणि या जन्मातही माफी मागत नाही. तर त्याच्या संदर्भात ही गाथा आहे. तर पुढे या नेक्स्ट. हा तर ही जी गाथा आहे अकोच्छी मंग आहे ना, कोण बोलणार आहे ते, कोणी बोलणार आहे गाथा या सर? ते झाली गाथा बोलून झाली, तुम्ही कंटिन्यू करा. हो हो आता नाही ना कोणी म्हणत या. हा तर हा तर या गाथेचा अकोच्छी मंग ठीक आहे ना, अकोच्छी मंग अवधी मंग अजिनी मंग अहासी मे असे 4 शब्द आलेले आहे. अकोच्छी म्हणजे काय की पोसणे म्हणतो ना आपण, मला अपमान केला मला शिवी दिली मला म्हणजे घाणेरड बोललं त्याला अकोच्छी असा शब्द दिलेला आहे. अवधी म्हणजे ना अवधी म्हणजे प्रहार केला मारले जखमी केले या दृष्टिकोनातून अवधी शब्द आलेला आहे. आणि अजिनी म्हणजे मला जीन आहे ना जीन म्हणजे जिंकणे, तसं अजिनी मला जिंकलं किंवा माझा पराभव केला, कसा पराभव केला मला फसवून पराभव केला, नाही तर मीच जिंकलो असतो पण यानं चुकीने फसून मला माझा पराभव केला मला जिंकले मला हरवले त्याला अजिनी शब्द आहे. आणि आहासी म्हणजे माझी संपत्ती मला फसून चोरली लुबाडली फसवलं मला खोटं बोललंय खोटी आश्वासनं दिली अशा याने आहासी शब्द आलेला आहे. तर जे लोक की सांगतात की मला यानं माझा पराभव केला याने मला मारलं याने मला शिव्या दिल्या याने मला माझी संपत्ती लुटली यानं माझा अपमान केला यानं माझा पराभव केला असे जे नेहमी नेहमी आपल्या चित्तामध्ये गाठी बांधून ठेवतात ना हेच तंग उत्पन्न येती वेरंग तेसंग न संमती, त्यांचं वैर कधीच संपत नाही त्या समोरच्या व्यक्तीशी. ती घटना घडली संपलं तिथे सोडून द्यायला पाहिजे पण जे लोक ते कधीच सोडत नाहीये त्यांचं वैर आहे ना आम्ही म्हणजे गाठी बांधून ठेवलेलं आहे. आणि हेच कारण आहे की नवीन या असे विकार आहे ना आपण इतके म्हणजे गुंजारून गुंजारून सांभाळतो ना
त्यात आपला इगोचा पण हे असतो आणि क्षमा देण्याचा गुण पण नसतो, त्यामुळे त्याचा त्रास आपल्याला होतो, समोरच्याला होत नाही. तर अशा या ज्या वैराच्या गाठी आपण बांधून ठेवतो हा एक वर्ग आहे. आणि मग बुद्ध सांगतात की दुसरी गाथा जी आहे ना, की माझा अपमान केला, मला मारले, मला हरवले, मला लुबाडले, असे वैर जे धरत नाहीत त्यांचेच वैर क्षमते, ते वैर तिथे सोडून देतात. त्यांचा तो द्वेषपणा किंवा विरोधी स्वर आहे ना, तिथेच खतम होतो आणि त्यांना एकदम त्याचा फायदा होतो. तर आपल्याला इथे स्लाइड मध्ये दिसते की ते भिक्खू आहे, त्यांच्या चित्तामध्ये असं वैर नाहीये, तर ते एकदम शांत चेहऱ्याचे दाखवलेले आहे. नेक्स्ट, तर त्याचीच मी व्याख्या दिलेली आहे. आता तुम्हाला ज्या सांगितले आकुसी, अवधी, अजिनी, आहसी बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच वर्णन करताना बुद्धकोश लिहितात, येच तंती एकेची देवता वा मनुसा वा घटा वा पभज्जिता, असं त्यांनी सांगितलेलं. तर जे लोक अशा गाठी बांधतात, या वैराच्या गाठी बांधतात, ते कोण असू शकतात? ते देवता पण असू शकतात, मनुष्य पण असू शकतं, गृहस्थ पण असू शकतो आणि प्रवज्जित पण असू शकतो. जर ते अशा गाठी बांधून जर ठेवत असतील वैराच्या, तर ते बैलाच्या सकट धुरवी सांगितलं ना, ते तशाच गाठी बांधून ठेवतात. जसं बैलगाडीला ते धुऱ्याला ती दोरी असते ना चांबड्याचं, ते बांधून ठेवलेलं असतंय. तसंच किंवा पुती मच्छा आदिनी विय असा शब्द वापरलेला आहे त्यांनी, म्हणजे मासे पकडल्यावर आहे ना, ते जेव्हा ठेवतात तर ते सडू नये म्हणून, ते खराब होऊ नये म्हणून, हे ना त्याचे कुसा आदिनी पुन्हा पुन्हा वेठेत व्हा, म्हणजे त्या माशाला उलट पालट करत राहतो, ज्याच्यामुळे त्या म्हणजे सडायला लागणार नाही, खराब होणार नाहीये, म्हणून त्याचं नेहमी नेहमी त्याला हवा लागावं असं म्हणून मासे आपला मासे पकडणारे मासे बदलत राहतात, त्याची कड बदलत राहतात, त्याची कूस बदलत राहतात. म्हणजे इकडं बैलगाडीची उपमा दिलेली आहे, त्या धुऱ्याची उपमा दिलेली आहे आणि इकडं माशाची उपमा दिलेली आहे. तर आपलं हे जे वैर आहे ना, आपण असं सांभाळून ठेवतो, म्हणजे तो मासा खराब होऊ नये म्हणून जो मासे विकणारा किंवा पकडणारा जसं त्याला गुंजारून ठेवतो, जोपासतो, तसंच आपण हे वैर आहे ना असं जोपासत असतो, ते जोपासायला नको असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याला एक म्हणजे पुण्य दुसरी उपमा देऊन त्यांनी सांगितलंय, निरंधनो विय जात वेद उपसंमतती. तर निरिंधनो म्हणजे काय, निर इंधनो, इंधन आहे की नाही, इंधन, इंधन म्हणजे आगीमध्ये तूप टाकलं तर ते आग वाढत जाते. जात वेदो आहे ना, त्याला अग्नीला शब्द दिलेला आहे, त्यातलं अग्नीतलं इंधन जर कमी झालं, म्हणजे त्याला जे तेल लागतंय किंवा काड्या किंवा लाकूड जे लागतंय ते जर संपलं, तर जसा अग्नी विजतो ना तसं तुमचं या गाठी तुम्ही सोडल्या ना, हे वैर तुम्ही सोडलं, तर तुमचं ते पूर्ण नष्ट होईल आणि तुम्ही तुमचं म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर ही गाथा, ही अट्टकथा सांगितल्यानंतर सत सहस भिक्खू सोतापत्ती फल आदनी पापुनिंसू, म्हणजे काय झालं की ही जेव्हा धम्म देसना दिली बुद्धाने, तर सत म्हणजे 100, सहस म्हणजे 1000, भिक्खू, ठीक आहे, सत सहस म्हणजे 100,000 म्हणजेच 1,00,000 भिक्खू ना फळ प्राप्त झाले. मी जे सांगितलं ना पहिले की अरहंत सोतापन्न वगैरे जे आहे, तर सोतापत्ती फल आदिनी पापुनिंसू त्यांना प्राप्त झालं, या गाथेचा एवढा परिणाम झाला. आणि धम्म देसना महाजनस सात्विका अहोसी, तर बाकी जे लोक होते भिक्खू व्यतिरिक्त जे तिथे हजर होते त्यांनाही याचा खूप सार्थक झाली ही गाथा आणि अट्टकथा. आणि दुबच्चोपी सुबच्च एव जातोती, तर तो दुर्वचन बोलणारा जो भिक्खू होता तो पण सुवचन बोलणारा झाला, म्हणजे तो भिक्खू पण बदलला. बाकी भिक्खू वर तर वरच्याच लेवलला गेले आणि उपासक जे होते त्यांच्यावरही असा या गाथेचा परिणाम झाला, अशी ही अट्टकथा आहे. तर इथं या गाथेचा सारांश असा आहे की वैराच्या गाठी आहे ना, दुश्मनीच्या गाठी बांधून ठेवू नका, त्या ढिला करा, सोडून द्या, तरच त्यात आपलं भलं आहे. नाहीतर आपल्या मनात आहे ना त्या गाठी बांधत जातात आणि आपण विकारग्रस्त होत जातो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या कृतीवर होत जातो, अशी ही अट्टकथा आहे. नेक्स्ट,
आता दुसरी जी अट्टगाथा आहे याच्यात एकच गाथा आहे आणि याचं नाव आहे काल यक्षिणी वत्थु. तर काल यक्षिणी म्हणजे तिचं नाव काळ होतं, यक्षिणी म्हणजे यक्षिणी. यक्षिणी बद्दल मी सांगतोच तुम्हाला, एक गाथा संपली की नेक्स्ट. हा कोण म्हणताय गाथा? आमची मुलगी विदिशा गायकवाड, छोटी मुलगी आहे विदिशा. संबंधित कुदाचन अवेरे नच संबंधी एस धम्मो सनंतनो. सुनीता बोरखडे मॅडम. नही वेरे नम वेरानी संबंधित कुदाचन अवेरे नाच संबंधी एस धम्मो सनंतनो. पुढे मालक आमचा सिद्धांत कांबळे. नही वेरे न वेरानी संमंतिध कुदाचन अवेरे नच संमंति एस धम्मो सनंतनो. साधू साधू साधू. खूप छान म्हटलंय आणि मुलं इतकं चांगले म्हणतात तर खूप आनंद वाटतो. आणि बुद्धाची वाणी आहे, बुद्धाच्या मुखातून ते आलेले आहे. आपण त्याचं रिसर्टेशन करतो, त्याचं संस्मरण करतो, ही फार मोठी घटना आहे. माझा पार्टिसिपेशन लोकांचा उद्देश तोच होता की लोकांनी या म्हणाव्या गाथा, तर त्याचा नक्कीच त्यांच्यावर परिणाम होईल आणि त्या समजून घ्यायचा, त्याचा अर्थ समजून घेतला ना तर तो रोजच्या जीवनात त्याचा उपयोग होईल आपल्याला. आणि ही खूप गाजलेली गाथा आहे की म्हणजे वैराने वैर नष्ट होत नाही. म्हणजे तुम्ही आमचे 5 मारले, आम्ही तुमचे 10 मारले, मग तो आपले 20 मारतील असं, किंवा संपत्तीची हानी करेल, तुम्ही एवढी केली तर आम्ही तेवढी करू. हे जे वैर ठेवतात ना, हे कधीच संपणार नाही आहे. म्हणजे फार युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलेलं आहे बुद्धांनी. आणि ही म्हणजे सनातन धर्म आहे. म्हणजे सनातन म्हणजे परमनंट युनिव्हर्सल ट्रूथ आहे असं आहे. कधीच बदल म्हणजे हे तत्व कधीच बदलू शकत नाही. तिन्ही काळी किंवा कायमचं ते त्याचा उपयोग होणार आहे. तर मी कथेचा एक सारांश सांगतो तुम्हाला आधी की पहिले यक्षिणी बद्दल सांगतो की जसं बुद्ध धम्मात देव संकल्पना आहे ना, तसं भूत प्रेतिनी वगैरे यक्षिणी अशा संकल्पना पण आहे. आणि त्याचं पण एक वेगळं स्टेटस आहे. आणि ते बुद्धाच्या कशा संपर्कात आले, ऍक्च्युली ही जी कथा आहे ना ही मला खूप आवडलेली कथा आहे. आणि यक्षिणी बद्दलचं खूप चांगला रेफरन्स आपल्याला देतोय. तर यक्षिणी समजून घ्या आपण, सामान्य भाषेत आपण प्रीतीनी म्हणू किंवा भूतीनी म्हणू आपण, थोडस तेवढं फक्त लक्षात ठेवा. तर ही वैर कसं वाढत जात आहे, तर एक 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 जो मुलगा असतो त्याचे वडील कमी वयातच त्यांचं निधन होत आहे. तर तो मुलगा जो आहे, तो जो मुलगा आहे तो आपल्या आईची सेवा करतो, शेतीवाती बघतो, घरातले सगळे काम करतो आणि आपलं जीवन जगत असतो. तर त्याची आई त्याच्या नेहमी मागे लागते, अरे मुला लग्न कर, लग्न कर, आपल्या कुळातली एखादी मुलगी बघ, लग्न कर. तर हा म्हणतो नाही नाही, मला तुझी सेवा करायची आहे, मला काही लग्न करायचं नाही. पण आई नेहमी नेहमी त्याच्या मागे लागते ना, तर एकदा त्याचं लग्न होतच. तर ती जी लग्न झालेली स्त्री असते तिला मूल होत नाही, ठीक आहे. म्हणजे त्याने वंजिथी वांज असं शब्द दिलेला आहे पाली मधला, तिला पुत्र होत नाही. मग तिची आई पुन्हा त्याच्या मागे लागते, अरे आपल्या कुळाला परंपरा चालवणारा कोण नाही, आपल्या कुळाला कोणी वारस नाहीये, मग तू दुसरं लग्न कर. तर हा म्हणतो नाही, आता मला काही लग्न करायचं नाही, करायचं नाही. असं करत करत या त्याच्या पहिल्या पत्नीला असं वाटतंय की जर म्हणजे हा मुलगा काही त्याच्या आईला फार विरोध करू शकणार नाही. आता विरोध करतोय की मी लग्न करत नाही, पण होऊ शकतंय त्याची आई जास्त त्याचं मागे लागली तर तो दुसरं लग्न करेल. तर का ना मीच त्याला दुसरी पत्नी शोधून काढू.
म्हणजे मग ती माझ्या मनासारखं तरी ऐकेल. म्हणून ती स्त्री जी आहे पहिली पत्नी, ती एक स्थळ शोधते आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊन सांगते की बघा तुम्हाला जर मुलं झाले ना तर तुम्हीच कुटुंबातले प्रमुख होणार. तर चांगलं कुळ आहे त्याच्याशी लग्न करा. मग शेवटी ती कन्व्हिन्स करते आणि दुसऱ्या पत्नीला घेऊन येते घरी. म्हणजे पहिली पत्नी दुसऱ्या म्हणजे सवतीला आणते घरी, असं सपत्नी असा शब्द आहे पालीमध्ये, तिला घेऊन येते. तर दुसरी पत्नी जी आहे या पहिल्या पत्नीचं दुसऱ्या पत्नीचं चांगलं पटतंय. तर पहिली पत्नी म्हणते की तू जर तुला गर्भधारणा राहिली ना तर मला सांगशील म्हणून. तर काही दिवसांनी तिला गर्भधारणा राहते. तर हिला जेव्हा कळतं पहिल्या पत्नीला, तर तिला वाटतं यार हिला मूल जर झालं तर माझं कुटुंबातलं महत्वच कमी होईल, मग आता काय करायचं. तर ती असं काही औषध देते जेवणामध्ये, म्हणजे गोड बोलूनच त्या तिच्याशी चांगले संबंध ठेवते, पण न कळत आहे ना तिला मूल होऊ नये म्हणून, तिचा गर्भपात व्हावा म्हणून असं काही औषध जेवणात देते की तिचा गर्भपात होतो. मग आता तो ऍक्सिडेंटल असं वाटला तो, म्हणून मग दुसऱ्या वेळेस काय होतंय की दुसऱ्या वेळेस जेव्हा गर्भ राहतो तेव्हा ती दुसरी पत्नी पुन्हा पहिल्या पत्नीला सांगते की मला पुन्हा गर्भधारणा राहिली. तर दुसरी म्हणजे पहिली पत्नी त्याच विचाराने पुन्हा तसाच गर्भपात करून घेते. तर दोनदा गर्भपात झाल्यावर आहे ना हिच्या शेजारच्या ज्या दुसऱ्या पत्नीच्या शेजारच्या ज्या मैत्रिणी असतात, इतर स्त्रिया ज्या असतात ना, त्यांचे गप्पाटप्पा चालू असतात. अरे तुझा दोनदा गर्भपात झाला आणि असं तर नाही की तुझ्या पहिल्या पत्नीनंच तुला काहीतरी वेश देऊन गर्भपात करून घेतला. तर हिला इतक्या दिवस काही शंका येत नाही, पण जेव्हा इतर लोक असा विचार मांडल्यावर तिच्या डोक्यात तिच्या मनात येत की होऊ शकतं की आपली पहिली सवत जी आहे पहिली पत्नी आहे तिनेच आपलं हे केलंय गर्भपात केलाय. म्हणून तिसऱ्या वेळेस जेव्हा गर्भधारणा राहते ना तर ती पहिल्या पत्नीला सांगतच नाही. आणि म्हणजे 3-4-5 महिने जे जातील तोपर्यंत पहिल्या पत्नीला कळतच नाही. आणि पहिल्या पत्नीला वाटतं की ही तर मला सांगणारच आहे असं. तर त्यात काय होतंय की म्हणजे पोटाचा आकार तर वाढणारच आहे. तर नंतर ती पुन्हा तिला कळत आहे की ही काही म्हणजे हिनं गर्भधारणा तर केली नाही ना. मग ती पहिली पत्नी तिला विचारते तू गर्भधारणा तुला गर्भधारणा झालेली आहे का. तर ती म्हणते हो मला गर्भधारणा झालेली आहे. मग पहिली पत्नी म्हणते मला का नाही सांगितलं. मग ती सांगते की माझा दोनदा गर्भपात झाला आणि तूच मला माझा गर्भपात केला असेल म्हणून ती त्याच्यावर आळा देते दुसरी पत्नी. तर पहिल्या पत्नीला मग राग येतो. मग ती काय करते तिला जशी अपॉर्च्युनिटी मिळते जशी संधी मिळते तशी तिच्या भोजनात एक दिवस न कळत ती गर्भपाताचं औषध देऊन टाकते. पण जेव्हा ते ती औषध खाते म्हणजे भोजनातूनच दिलं गेलं ते, तर हिचा गर्भ आहे ना पूर्ण वाढलेला असतो. त्यामुळं काय झालं की तो गर्भ पोटात मृत होतो त्या औषधामुळं. आणि तिच्यामुळं ना ही आई जी आहे म्हणजे दुसरी पत्नी आहे तिच्या जीवावर उठते ते आणि तिला एवढ्या पीडा होतात की ती तिथे मरते म्हणजे त्या पॉइझनमुळे. तर ती जेव्हा मरते ना मरायच्या आधी ती असा संकल्प करते की हिनं माझे मुलं मारले मी याचा बदला घेईन, मी काय करील मी यक्षिणी बनील म्हणजे चुडेल म्हणतो ना आपण ते यक्षिणी बनील आणि इचे मुलं खाईन मी असं ती संकल्प करते. आणि त्या चित्ताच्या अवस्थेत ती मरते. आणि पुढे मग त्यांचा प्रवास दाखवलेला आहे की ती त्या घरात आहे ना ती जी दुसरी पत्नी मरते ना या संकल्पानं की मी हिचे पुत्र खाईल म्हणजे पुत्र खाईल असं संकल्प करून मरते. तर त्याच घरात ती मांजर म्हणून जन्म पावते जन्मवते. इकडे जेव्हा नवऱ्याला कळत आहे की आपल्या पहिल्या दुसरी पत्नी मेली कारण तिला पॉयझन दिलं गेलं विष दिलं गेलं तर माझ्या पहिल्या पत्नीनंच ते कृत्य केलेलं आहे म्हणून त्याला एवढा राग येतो तो तिला एवढा मारतो पहिल्या पत्नीला की ती त्या मारण्याच तिथेच मरून जाते ती. तर हे झाल्यावर जेव्हा जेव्हा ती मरते त्यावेळेस ती कोंबडी बनून उत्पन्न होते त्याच घरात. म्हणजे आता जोडी कशी झालेली आहे इकडे कोंबडी आहे इकडे मांजर आहे असं अशा सिक्वेन्स मध्ये. नंतर मग पुन्हा म्हणजे ही मांजर जी आहे ती कोंबडीचे अंडे खाते पिल्लं खाते. तर या कोंबडीला जे आहे एक द्वेष उत्पन्न होतो हिच्याबद्दल वैर उत्पन्न होत आहे की या मांजरीनं माझं अंडे खाल्ले का
मी आता हिचे मला पण हिचे पिल्लं खायचे आहेत अशा म्हणजे ती संकल्प करते आणि ज्यावेळेस मरते त्यावेळेस ती वाघिणी बनते ही कोंबडी आणि ही जी मांजर जी असते म्हणजे दुसरी पत्नी जी ती हरण बनते असा सिक्वेन्स दाखवला त्यांनी. नंतर ती जी वाघिणी आहे ती हरणाच्या पिल्लाला खाते हरणाला खाते म्हणजे पुन्हा तो क्रोध उत्पन्न होऊन ते वैर उत्पन्न होऊन असं त्यांचा सिक्वेन्स चालू होतो. सगळ्यात शेवटी काय होतं म्हणजे बुद्ध काळात का ही आधीची कथा आहे ठीक आहे. बुद्ध काळात काय होतं तर बुद्ध काळात जे जी पहिली पत्नी असते ती ही होती एक श्रावस्ती मध्ये एका उच्च कुलात जन्म घेते आणि दुसरी यक्षिणी बनते म्हणजे त्यातल्या ज्या दोन पत्न्या होत्या त्यातली एक यक्षिणी बनते आणि एक ह्युमन बिईंग म्हणजे एक स्त्री बनते अशा सिक्वेन्स मध्ये. तर ही यक्षिणी जेव्हा जेव्हा या स्त्रीला मुलं होतात ना येते म्हणजे मनुष्य रूपात येते स्त्री रूपात आणि तिच्या मुलाला खाऊन टाकते. तर दोनदा असं झाल्यावर तिसऱ्यांदा आहे ना या यक्षिणीला तिचा जो राजा असतो म्हणजे त्याला वेश्यवन राजा म्हणतात कुबेर आहे ना हा यक्षांचा राजा म्हटला जातो म्हणजे मनुष्याच्या वरचा जो एक लोक आहे चातुर महाराज म्हणजे चार महाराज आहे त्यातल्या पैकी एक वेश्यवन महाराज आहे. पुन्हा कधीतरी आपण त्याच्यावर चर्चा करू एवढंच फक्त लक्षात ठेवा की या यक्षिणींची जी ड्युटी लागत असते ना त्या यक्षांचा राजा आहे त्यांच्याकडे पाणी भरायची ड्युटी लागते आणि एका विशिष्ट पिरियड नंतर त्यांना 3-4 महिने पाणी भरावं लागतंय. तर त्यात नेक्स्ट स्लाइड घ्या असं हा. तर इथे बघा तदा सा यक्षिणी उदक वारंग गता होती म्हणजे तिचं पाणी भरायची ड्युटी लागली. वेसवनसही यक्षिणी वारेन अनुतत्त दहतो सिस परंपराय उदक पंग आहारंती. तर अनुतत्त जे एक सरोवराचा नेहमी उल्लेख येतो तिथून या यक्षिणींना पाणी आणायची ड्युटी लागलेली असते आणि त्याच्या बदल्यात मग तो राजा जेव्हा खुश होतो तेव्हा त्यांना काहीतरी वरदान भी देतो ते आपण पुढे कधीतरी बघू. तर या यक्षिणीला 4 महिन्याची जी ड्युटी लागली त्याच दरम्यान या स्त्रीला जी गर्भधारणा झाली होती आणि मूल मोठं झालं होतं म्हणजे त्या मानाने म्हणजे उत्पन्न झालं आणि 4 महिन्याचं मूल झालं. तर जेव्हा ती यक्षिणी पुन्हा ही ड्युटी संपून येते ना तेव्हा ती तिच्या लक्षात येतं की अरे हिचं काय परिस्थिती बघूया हिला हिनं मुलं तर उत्पन्न नाही झालं ना असं म्हणून ती पळत पळत म्हणजे स्त्री रूपात याच्याकडे येते या स्त्रीकडे येते. तर या स्त्रीच्या लक्षात येत आहे तो एक स्टोरी आहे त्या स्त्रीच्या लक्षात येतं की ही यक्षिणी आपल्या मागे लागलेली आहे ना. तर ती पळत पळत आहे ना तिथे विहार असतो त्या विहारात जाते आणि तिथे जे बुद्ध आहे बुद्धाच्या पायावर त्या मुलाला ठेवून देते की याला तुम्हीच वाचवा ती यक्षिणी या मुलाला खात आहे म्हणजे खाणार आहे तर तुम्हीच आता मला म्हणजे प्राण असे वाचवू शकता म्हणजे खूप इमोशनल स्टोरी आहे. तर बुद्ध एकदम शांत बसलेले असतात तर तिकडून ती यक्षिणी हिच्या मागे लागलेली असते ना तर बुद्ध ज्या जिथे बसलेले असतात त्याच्या दरवाजावर म्हणजे प्रवेशद्वारावर आहे ना सुमन नावाचा देव बसलेला असतो म्हणजे तो प्रोटेक्टर आहे आणि तो कोणालाही बुद्धाकडे येऊ देत नाही तर तो यक्षिणीला आत येऊ देत नाही. तर बुद्ध तिला म्हणतात की अरे तू ही हे वैर किती दिवस ठेवणार आहे तू हे वर म्हणजे कित्येक जन्म झाले तुम्ही दोघी एकमेकावर वैर ठेवून एकमेकाचं नुकसान करत आहे या वैरानं कधी तुमचं वैर शांत होणार नाही थोडं हे वैर खतम करा म्हणून. आणि बुद्धाच्या त्या वाणीमुळे आहे ना ती यक्षिणी जी त्या मुलाला खायला एकदम आतुर असते किंवा एकदम आक्रमक असते ती एकदम शांत होते. मग बुद्धानं तिचं चित्त जाणलं आणि त्याला त्यांना कळलं की या यक्षिणीचं चित्त हे शांत झालेलं आहे म्हणजे वैर बद्दल तिला जाणीव झालेली आहे. मग तेव्हा ते आनंद थेराल सांगतात त्या की या स्त्रीला सांगतात पहिल्या स्त्रीला की तुझं मूल आहे ना तू या यक्षिणीजवळ दे म्हणजे बुद्धाच्या बुद्धकालीन घटना आहे. तर ती म्हणते की नाही मला भीती वाटते ही यक्षिणी खाईल माझ्या मुलाला. तर बुद्ध म्हणतात नाही आता ती खाऊ शकणार नाही म्हणे तुला. मग ही बुद्धच्या आदेशानुसार ती स्त्री आपल्या मुलाला त्या यक्षिणीला जवळ देते. ती यक्षिणी त्या मुलाला जवळ घेते आणि त्याचे खूप म्हणजे चुंबन घेते खूप लाड करते त्याचा आणि जोर जोरांना रडते. म्हणजे ती खूप जी यक्षिणी ती म्हणजे मुलं खायसाठी एकदम आलेली आहे बुद्धाच्या वाणीनं ती एवढी माईल्ड झाली एवढी म्हणजे शांत झाली की ती ओक्षापोक्षी रडायला लागली.
तर हे बुद्धाचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना समोरच्याचं चित्त कसं माहित होतं, एवढे आक्रमक जीवाला इतकं शांत करणं. आपल्याला माहित आहे की नालगिरी हत्तीला पण त्यांनी कसं शांत केलं होतं, तसंच हा प्रकार होता. तर त्यांनी शांत केल्यावर ती यक्षिणी म्हणते की मी तरी पहिले असं काहीतरी म्हणजे माणसं खाऊन जीव खाऊन जगत होते, कारण मला अन्न पण मिळत नाही, मोठ्या मुश्किलनं ते मिळायचं, आणि आता तर मी माणसं खाऊ शकणार नाही, म्हणजे नरमास नाही खाऊ शकणार, कारण माझं चित्त आता शांत झालेलं आहे, तर मी जगू कसं, मी खाऊ काय. तर बुद्ध म्हणतात काही काळजी करू नको. मग त्या स्त्रीला सांगतात, त्या पहिल्या स्त्रीला, की तू आहे ना या यक्षिणीला घरी घेऊन जा, तुझ्या अंगणात किंवा कुठेतरी हिला इस्टॅब्लिश कर, आणि पहिला भोजनाचा मान आहे ना या स्त्रीला द्यायचा, तिला आदर सत्कार कर तू, हिचा हिचा भोजन दे आणि चांगले राहा. मग ही स्त्री त्या यक्षिणीला घेऊन आपल्या घरी जाते, तिला एका ठिकाणी अंगणात एका ठिकाणी ठेवते आणि तिला मान सन्मान आदर सत्कार करून तिथे ठेवते. तर पण त्या घरात एवढा आवाज येतो ना, एवढे मुलं ओरडत असतात, मोठं कुटुंब असतं, त्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धती होती, तर या यक्षिणीला आहे ना एकांत प्रिय असतो, पण या आवाजामुळे आहे ना घरात ठोकठाक चालू असते, काही धान्य कुटायचं असतं काही, तर ते ना तिला सहनच होत नाही त्या यक्षिणीला. तर ती त्या स्त्रीला म्हणते की मी आहे ना इथे राहू शकत नाही, माझी दुसरीकडे व्यवस्था कर. मग ती अशी बऱ्याच जागा बघते, शेवटी गावाच्या बाहेर एक जे झाड असते ना एक, तिथे तिची प्रतिष्ठापना करते. ती म्हणते ठीक आहे मी इथे राहील, गावाच्या बाहेर राहील, मला गावात राहायला जमत नाहीये. मग ही स्त्री त्या गावाच्या बाहेर जाऊन आहे ना तिला भोजन दान वगैरे करत असते, तिला नमस्कार करत असते. मग त्या यक्षिणीलाही वाटतं की ही स्त्री माझी एवढी सेवा करत आहे, मी हिची काय मदत करू. तर त्यावेळेस किती पाऊस पडणार काय पडणार हे तिला कळायचं त्या यक्षिणीला. पण या स्त्रीला सांगायचे की तू यावर्षी हे पीक घे, यावर्षी हे पीक घेऊ नको. तर गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप नुकसान व्हायचं आहे पाऊस कमी जास्त पडल्यामुळे, मात्र या स्त्रीला जे आहे हिला खूप उत्पन्न यायचं शेतातलं. तर गावकरी पण म्हणतात की असं काय आहे की आमचं सगळ्यांचं नुकसान होतं पण तुला फक्त चांगलं पीक येत आहे. मग ती सांगते की अशीशी एक यक्षिणी आहे, मी तिची पूजा करते आणि ती मला सांगते की कधी कोणतं पीक घ्यायचं. तर म्हणे आम्हाला का नाही सांगितलं, आम्ही पण ते केलं असं. आणि अशा प्रकारे बाकी लोकही तयार होतात आणि त्या ती गावाची देवता म्हणून किंवा गावदैवत म्हणून आहे ना, ग्राम देवता म्हणून तिचे सगळे लोक पूजा करतात, त्यांना भोजनदान करत आहे आणि ते गाव सुखी होतं, अशी ती कथा आहे. तर ही जी कथा जी आहे ही बुद्धकालीन कथा आहे म्हणून याला खूप महत्व आहे. तर याचं आपण याच्या आधीच्या स्लाइड घ्या, पालीचं काही कोटेशन असतील तर फक्त बघू. आपण दोन तीन कोटेशनच सांगतो. हा आधी आधी हा ते उदक वारंग वेसवन तुम्हाला रेड कलर मध्ये दिसते ते सांगितलेलंच आहे. तर तस्मी समय सत्ता परी समजे धम्मंग देशीचे, म्हणजे जेव्हा बुद्ध प्रवचन करत होते ना त्यावेळेस यक्षिणी जेव्हा मागे लागली तर ती आपलं मूल घेऊन तिकडे पळत पळत गेली होती आणि बुद्धाच्या पायाजवळ ठेवली. सा पुत्र तथागतंस पादपीठे निपज्जात्वा तुम्हा कंग माया एस दिन पुत्तसमे जीवितंग देथाती आह, असं त्यांनी सांगितलं. द्वारकोटके अधिवतो सुमन देवो नाम, म्हणजे एक सुमन नावाचा देव होता, त्याने त्या यक्षिणीला अंदर आत येऊ दिलं नाही. मग नंतर सत्ता त्या आनंद थेराल सांगतात, गच्छ आनंद तंग यक्षिणी पक्कुसाई, जाय आनंदा आणि त्या यक्षिणीला आत बोलो. पुढे नेक्स्ट असं. तर बुद्ध तिला काय म्हणतात की कस्मा एवं करोसी, तू हे काय करत आहे, सचे तुम्हे मा आधी दिसस बुद्ध स सम्मुखी भावंग नागमी सत, म्हणजे बुद्धासमोर पण तू अशी वागते, बुद्ध म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर सुद्धा असं तू वागते. आणि मग त्याचे ते अहिन कुलानंग विय अच्छ पंद नानंग विय काको लुकानंग विय असे त्यांनी ना कसे विषारी असतात किंवा कसे वैर ठेवतात याच्याबद्दल ही गाथा सांगितलेली आहे. न ही वेरे न वेराने असं. तर या गाथा जेव्हा सांगितली तेव्हा ती यक्षिणी जी आहे ती अपाय भूमी तिला म्हटलं जाते, तिला स्वतःपक्ती फल प्राप्त झाला. तर त्या म्हणजे त्यामुळं ही जेव्हा गाथा सांगितली ना तेव्हा ती आपण म्हटलं तिचं चित्त जे शांत झालं होतं
तर तिला कोणतं फळ प्राप्त झालं, स्वतः पत्ती फळ प्राप्त झालं आणि इतरांना पण त्याचा खूप फायदा झाला. आणि त्यात मी सांगितलं ना की जेव्हा त्या स्त्रीनं त्या मुलाला त्या यक्षिणी जवळ दिलं तर ते रेड अक्षरात खालची लाईन जी आहे, सात अंग चुंबित्वा अलिंगेत्वा अलिंगेत्वा पुनंग मातू एव, म्हणजे आई सारखं दत्वा रोदितुंग आरभी, म्हणजे रडण्यास सुरुवात केली. नेक्स्ट, असे खूप छान छान वाक्य आहे पालीचे, म्हणून मी वाचून दाखवतो. स्टोरी तर तुम्हाला सांगितलेलीच आहे. अथनंग सत्ता किमे तंपचे ठीक आहे. तर ते जे सांगतात ना, अग यागु भक्ते ही पटी जग्गा ही ती, म्हणजे बुद्ध तिला सांगतात की याला अग्र भोजनाचा मान दे आणि तिला जे जे लागतं ते दे म्हणून. तर ती म्हणजे जी नरमाज भक्षक असते ती साधी साधं जेवण करणारी बनते, अशी ती कथा आहे. नेक्स्ट. हा, तर याच्यातला शेवटचा जो वाक्य आहे ना, जेव्हा त्या लोकांना कळत आहे की या यक्षिणीमुळे हिला फायदा होतो, मग ते लोक म्हणतात आम्ही पण तिची पूजा करू, आम्ही पण तिला प्रार्थना करू. तर त्या दिवसापासून ते लोक त्या यक्षिणीला द्यायला लागले भोजन. तर त्यांचं म्हणजे बुद्ध घोष असं सांगतात, सा अपर भागे अठ सलाक भत्तानी पठ पेसी. हे सलाका भोजन आहे ना, एक त्यावेळेची परंपरा होती. सलाका म्हणजे कसं आहे की तुमच्या गावी जर तुम्हाला 100 भिकूंना बोलवायचं असेल तर गावातल्या लोकांना सांगायचं की जे भिक्खू संघ येणार आहे तर किती लोक त्यांना भोजनदान करू इच्छितात. तर ते प्रत्येकाला विचारायचे की तुम्ही किती भिक्खूंना भोजनदान करणार. ते म्हणतील की आम्ही 5 भिक्खूंच्या भोजनाची व्यवस्था करतो. तर त्यांना 5 शलाका द्यायचे, म्हणजे 5 काड्या, म्हणजे त्यांना टोकन म्हणू आपण त्यांना की 5 शलाका तुमच्याकडे. मग कोणी म्हणाल मी 2 देतो, कोणी 1, कोणी 10 असे. तर त्या 100 शलाका आहे ना, असं त्या 100 लोकांना द्यायचे. आणि जेव्हा तो भिक्खू संघ आला तर त्या शलाकानुसार म्हणजे ती यादीच बनवायचे जे गावकरी असतील ते. मग त्या त्या भिक्खूकडे आणि ते भिक्खूचा ग्रुप त्या त्या उपासकांकडे पाठवायचे आणि ते भोजन करायचे. तर हा सलाका भोजन रेफरन्स मी तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट काय आहे? हा, तर प्रश्न उत्तर आहे. याच्या आधी फक्त आपण थोडीशी चर्चा करू की बघा, आता जी पहिली जी कथा होती त्यात भिक्खूच्या डिस्प्यूट बद्दल होती. काही भिक्खू आहे ना संघामध्ये काही चांगले वागायचे, चांगल्या उद्देशाने यायचे, मात्र काही भिक्खू आहे ना संधी साधू होते, त्यांच्यामुळे तर खूप त्रास झाला बुद्धांना, खूप वादविवाद झाले, कधी कधी संघाची बदनामी करायचा प्रयत्न केला. देवदत्त सारखा महान मोठा भिक्खू आहे, त्यानं तर संघ तोडायचा प्रयत्न केला. एक छ बग्गीय भिक्खू म्हणून एक फ्रेजच, म्हणजे 6 भिक्खू होते, 6 भिक्खूचा एक ग्रुप होता. ते तर एवढे नियम तोडायचे की बुद्धांना प्रत्येक वेळेस पहिलेच्या नियमामध्ये खूप मॉडिफिकेशन करावं लागायचं, बदलाव लागायचे. तर या 6 भिक्खू जे आहे वज्जी होते ते, त्यांनी खूप त्रास दिला किंवा खूप चुकीचे काम केले. तर हा एक मोठा आव्हान होतं संघ चालवणे आणि संघ टिकवण्यामध्ये. तर बुद्धाचं आपल्याला त्यात गुण दिसून येतात की संघ चालवताना बुद्धांना कसे विनय बनवावे लागले आणि भिक्खूंच्या समस्या आपल्याला त्यातून दिसतात आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व होतो, सेवा देणं वगैरे, या पण आपल्याला याच्यातून दिसून येतात. आणि दुसरी जी अट्टकथा आहे ती तर म्हणजे खूपच कॉमन आहे, म्हणजे काही नवीन काही असं वाटत नाही त्यात. की म्हणजे आई वडिलांचं मुलाला लग्न कर म्हणून आग्रह करणं, नंतर स्त्री घरात आली तर तिला पुत्र होणं न होणं हे एक समस्या आहे, नंतर आपल्या कुळाला मूल पाहिजे, ती पण एक जी परंपरा पूर्वी आहे ती आता पण आहे, मूल पाहिजे परंपरा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे, संपत्तीला वारस पाहिजे, हे समस्या आहेत. 2 सवतीचे भांडणं तो एक विषय आहे. नंतर गर्भपाताचा विषय आहे. काय म्हटलं? गर्भपाताचा विषय आहे. सवत मच्छर सर. काय? सवत मच्छर. हा, सवत मच्छर हा एक कॉमन सब्जेक्ट आहे आणि जो म्हणजे 2500 वर्षापूर्वी होता तो आजही आहे. तर आपले कौटुंबिक संबंध किंवा रिलेशन जे असतात ना त्यात काही फार बदल झालेला नाही आहे. तर पूर्वीचे जे लोक समस्या म्हणजे होत्या त्या कुटुंबामध्ये किंवा त्या समाजात ज्या समस्या होत्या त्या समस्या आज थोड्याशा वेगळ्या स्वरूपात असतील पण ढोबळमानाने त्या समस्या आहेत. तर बुद्धाने जे वचन त्यावेळेस सांगितलेले आहे ते आजही लागू होतात. जसं वैराबद्दल सांगितलेलं आहे, तर
किती म्हणजे त्यामुळे त्रास होतो, फालतू गाठी बांधून ठेवल्यामुळे. म्हणून आपल्या आयुष्यातही असे काही लोक आले असतील की ज्यांचा तुम्हाला खूप राग येतो, म्हणजे त्यांनी 10-20 वर्षापूर्वी एखादं काही काम केलं असेल जे चुकीचं केलेलं आहे, पण आपण तोच प्रसंग नेहमी नेहमी गोंजारतो, जोपासतो आणि त्याला टिकून ठेवतो, कारण त्याच्या ती गाठ बांधून ठेवतो आपण. 15-20 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे, आपलं आयुष्य तर किती आहे, आणि असे 15-20-25 वर्षापूर्वीचे छोटे छोटे प्रसंग जर तुम्ही त्या गाठी बांधून ठेवल्या तर तुमचंच आयुष्य खराब होईल, तुमचं मन निर्मळ होणार नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या आपल्याला या 8 कथेद्वारे दिसतात. तर मी सध्या इथेच थांबतो, आपण काही प्रश्न उत्तर असेल तर आपण आयोजकाच्या परवानगीनुसार करू शकतो. भवतु सब्ब मंगलम. धन्यवाद धन्यवाद सर, खूप सुंदर प्रकारे. साधू 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 साधू. मार्ग दिलेला आहे एक आदर्श जीवन जगण्यासाठी. हो, दोन मिनिटं प्रश्न होते. एक आदर्श जीवन जगण्यासाठी धम्मपद अट्टकथा मानवाच्या जीवनामध्ये किती कल्याणकारी आणि उपयोगी आहे आजच्या ह्या कथेतून सर्वांना सुंदर प्रकारे कळलं असेल. आणि आदर्श जीवन जगण्यासाठी धम्मपद अट्टकथा हे खरंच एक मार्गदर्शक तत्व, एक मार्गदर्शक प्रणाली आपल्यासाठी ठरू शकते. मी पुन्हा एकदा सरांना साधुवाद देतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. आजच्या विषयाला धरून सरांनी ज्या विषयावर मार्गदर्शन केलं त्या विषयाला धरून जर काही कळलं नसेल किंवा आणखी हे जाणायचं असेल तर अशा प्रश्नांना या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. तर कृपया आपण प्रश्न विचारू शकता. सर्व मान्यवरांसाठी उपस्थितांसाठी प्रश्न विचारू शकता. हा एक प्रश्न आलेला आहे डॉक्टर प्रशांत. प्रश्न होता इनबॉक्स आपल्या मेल बॉक्स मध्ये, सो हाऊ टू बिहेव विथ पीपल हू शोन डिसरिस्पेक्ट अँड तो याच्यामध्ये आहे सर मेल मध्ये. बघा, हो 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 हो, तू बघितलं. बघा, बुद्धाचा आहे ना नेहमी नेहमी अपमान झालेला आहे आणि त्यांनी तो सहन केलेला आहे, कारण समोरच्याची पातळीच ती आहे तर तो करणार काय. म्हणजे इतक्या छोट्या, म्हणजे एका ब्राह्मण गावात गेले होते तर त्या गावातून जाणार होते बुद्ध, तर तिथल्या ब्राह्मण गावकऱ्यांनी ठरवलं होतं की बुद्धाला पाणी पण द्यायचं नाही, भोजन तर दूरच राहिलं पण कोणी पाणी पण देणार नाही, असं पण झालेलं आहे. मग अशा वेळेस काय, तर कुणीतरी एका स्त्रीनं पाणी दिलं तर या लोकांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारून टाकलेलं, अशा घटना घडलेल्या आहे. तर किंवा आपल्याला दिगनिकायमध्ये पण दिसत आहे की कित्येक म्हणजे ब्राह्मण पंडित जे होते ते आपल्या शिष्याला पाठवायचे बुद्धाशी चर्चा करायला किंवा बुद्धाचे लक्षणं बघायला, 32 लक्षणं जी आहे ते बघायला. पण म्हणजे ते ब्राह्मण आणि बुद्ध क्षत्रिय, मग ब्राह्मण श्रेष्ठ, या भावनेतून ते लोक आहे ना बुद्धाचा अपमान करायचे. तर असा अपमान जो आहे ना, काही लोक करतात त्यांना ते त्या लेवलचे नाही आहे, आपण त्यांना दुर्लक्षच करणार, त्यांना पुथ्थुजन म्हटलं जात आहे. एक तर अशा लोकांपासून दूर राहायचं, पण आपण गाठी बांधून नाही घ्यायचा. म्हणजे मला जर कोणी शिवी दिली तर मी तात्पुरतं एक मी परिपक्व नसल्यामुळे मी रिॲक्शन पण देईन, पण नंतर विचार केला ना जेव्हा तम्माचाकडे वळलो तर मी त्याला माफ करीन, जाऊ द्या, अशा लोकांशी संबंधच नाही ठेवायचा आणि अशा लोकांपासून दूर व्हायचं. तुम्हाला 5 लोक शिवाय देतील पण 10 लोक तुमचं समर्थन पण करतील, तुम्हाला ऍप्रिशिएट पण करतील. तर जे तुम्हाला अपमान करतात त्यांच्या संपर्कात शक्यतोवर यायचं आणि आलं तर अपमान सहन करून घ्यायचं. त्यांच्या बोलण्यामुळं आपल्याला काही फरक नाही पडायला पाहिजे, आपण उपेक्षामध्ये राहायला पाहिजे न सुख. म्हणजे बुद्धानं सांगितलं ना, बुद्ध म्हणजे ब्रह्मजाल सुत्तच आहे दिगन गायचं, त्यात सांगितलेलं आहे की जर काही लोक माझी स्तुती करत असाल तर तुम्ही एकदम खुश होऊ नका, किंवा काही लोक मला म्हणजे शिव्या वगैरे देत असतील, निंदा नालस्ती करत असतील, तर तुम्ही त्यामुळे नाराज होऊ नका. बी न्यूट्रल हे करू नका, तुमच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. ते कितना आपल्याला माहित आहे ना, भारद्वाज ब्राह्मण होता, त्याने पण शेतकरी होता, त्याने अपमान केला.
मी तर एवढी मेहनत करतो, मी शेती बी पेरतो, मेहनत करतो, कापणी करतो, आणि मग नंतर मी कमवलेलं मी खातो, तुम्ही तर आयत खाता, तुम्ही आयत भिक्षा मागता म्हणून. मग बुद्धही सांगतात की नाही मी पण शेती करतो, पण मी मनाच्या शुद्धतेची शेती करतो. आणि मग ते खूप उपमा देऊन त्यांनी सांगितलं, तर मग ते भारद्वाज ब्राह्मण ते एकदम एकदम खुश झाले आणि त्यांनी भोजन देण्याचा प्रयत्न केला. बुद्धाने ते भोजन घेतलं नाही, कारण भोजन जे आहे हे प्रवचनाच्या आधी उपदेशाच्या आधी द्यायला पाहिजे, नंतर नाही. नाहीतर मग ते कसं ना उपदेशाच्या मोबदल्यात भोजन असं होत आहे. तर बुद्धाने तिथे भोजन नाही केलं. तर खूप खूप भिक्कूंचा खूप लोकांचा अपमान झालेला आहे, काही नवीन गोष्ट नाही आहे. ओके सर, एक आणखी प्रश्न आलेला आहे बॉक्समध्ये. वैशाली गवंडे या विचारत आहे, यक्षिणी म्हणजे काय? यक्षिणी ना, ऍक्च्युली याच्यावर माझा रिसर्चच आहे आणि मी याच ग्रुपमध्ये म्हणजे चंद्रास तांबेच्या ग्रुपवर काही लेक्चर दिले होते, तर ते युट्यूबवर पण किंवा फेसबुकवर त्यांच्या पेजवर पण अवेलेबल आहे. तर बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजी वर भरपूर लेक्चर झालेले, खूप लांब लांब लेक्चर झालेले आहेत. तर यक्षिणी म्हणजे थोडक्यात खालच्या युनिटला आहेत, पण आपण आपण भूत म्हणतो ना, भूत प्रेत त्या टाईपचे आहेत ते, असं आहे. आणि त्यांना खायला मिळत नाही, ते इतकं रेअर आहेत ते, म्हणजे त्यांना खूप त्यांचं आयुष्य खूप दुःखद आहे, त्यांना नेहमी उपाशी राहावं लागतं. त्यांना इंग्रजी हंग्री गोस्ट पण म्हटलेलं आहे. ते कोणावरही असे अटॅक करू शकत नाही, कोणावरही असे अटॅक करू शकत नाही. पण इथे काहींना थोडीशा पॉवर असतात, त्यांचं काही कॅटेगरिशन केलेलं आहे. काहींना खूप पॉवर असतात, काही तर देवलोकातही राहतात, चातुर महाराज लोकात सेवा करतात. तुम्हाला जर एखाद्या लेण्यामध्ये तुम्ही गेला असेल ना, तर ज्या पिल्लरवर तुम्हाला दिसतात एक जो खांबा असतो ना, त्याच्यावर चारी बाजूने यक्ष असे दिसतात. खूप मोठं पोट असतंय, डोळे मोठे असतात, तोंड मोठं असतंय. मग खूप प्रसन्न चित्ताने त्यांनी ते पिल्लर ओझ डोक्यावर घेतलेलं असतंय, म्हणजे ते थोडक्यात बुद्धाला समर्थन देणारे आहेत असं दाखवलेलं आहे. दे आर लाईक प्रोटेक्टर ऑल्सो. कधी कधी ते जे बुद्ध चैत्यगृह किंवा काही असतं ना बुद्ध मध्ये, त्याच्या बाहेर पण ते आपल्याला दाखवतात, ते दिसले असतात, ते संरक्षणासाठी दाखवलेले आहेत असं पण आहे. कारण बुद्धाचा यक्षिणीचा विषय आहे ना, पुन्हा कधीतरी येणारच आहे, आपण त्याच्यावर सविस्तर बघू. सर आणखी तीन प्रश्न आलेले. एक संतोष मॅडम विचारत आहे, इन शॉर्ट स्टे अवे फ्रॉम फूल्स. हा बराबर आहे. बुद्धाचे ते गाथाच आहे की मूर्ख माणसापासून दूर राहा, म्हणजे पंडिताची संगत करा, म्हणजे जो हुशार माणूस आहे, वाईज मॅन असेल, त्याची संगत करा. जर कोणी नाही मिळालं तर एकटे राहा, पण मूर्खाची संगत करू नका. आणि त्याची एक छोटस जातक सांगतो मी, त्याचा खूप परिणाम होईल. मूर्ख माणसं कसे धोकादायक असतात ते तुम्हाला या जातकाद्वारे सांगतो. नाव आता माझ्या एकदम लक्षात नाहीये, पण एक राजा जो असतो त्याचा जो गार्डन असतो, त्याचा बगीचा असतो, त्या बगीचा जो माळी देखभाल करणारा असतो ना, तर त्यात खूप फळ फुलांची झाडं असतात आणि त्या बगीच्यामध्ये खूप खूप माकड असतात. तर ते नेहमी त्या माळ्याला बघतात की हा माळी रोज झाडाला पाणी टाकतो, आणि ते फक्त ऑब्झर्व करत असतात ते माकड. तर एक दिवस आहे ना, तो माळी खूप विचारात असं विचारात पडलेला आहे आणि असं चूप बसलेला आहे. तर त्या माकडा जे वानर असतात ना, त्यांचा जो नेता असतो, जो लीडर असतो, तो खाली उतरतो आणि त्या माळ्याला विचारतो की तुला तू एवढा चिंताग्रस्त का दिसतो, तुला काही अडचण आहे का, आम्ही तर एक तुला मदत करू शकतो का. तर तो म्हणतो की मला आहे ना एक चार पाच दिवसासाठी बाहेर गावाला जायचं आहे, पण मला चिंता लागली की इथल्या गार्डनच देखभाल कोण करेल, झाडाला पाणी कोण टाकेल. तो वानराचा नेता म्हणतो, हे तर फार छोटं काम आहे, आम्ही या बगीचात राहतो, आम्ही फळं खातो, आणि तुम्हाला मदत करण्याची आम्हाला तर उत्तम संधी आहे, तर का ना आम्ही तुम्हाला आम्ही पाणी टाकू म्हणे, तुम्ही काही चिंता करू नका. तर माळी त्याला बरं वाटत, चला आपले झाडं काही मरणार नाही आहेत पाण्यामुळे. तर तो जातो माळी बाहेर गावाला
आणि हा नेता दुसऱ्या दिवशी सांगतो बघा आपण इथले फळं खातो, हा माळी आपली एवढी सेवा करतो याच्यामुळे आपण फळं खातो, आता त्याला गरज आहे आपल्या मदतीची. तर मी सांगतो ते ऐका, पाणी हे फार महत्वाची गोष्ट आहे, फार दुर्मिळ गोष्ट आहे, त्याचा सांभाळून उपयोग व्हायला पाहिजे. तर पूर्ण झाडाला पाणी कशाला टाकायला पाहिजे, मुळाला पाण्याची गरज आहे ना, तर मुळालाच पाणी द्यायला पाहिजे. तर मी सांगतो तसं करा, झाड उपटा आणि मुळावर पाणी टाका. त्याप्रमाणे सगळे माकड जे आहे, जे वानर आहे, त्या झाडा बगीचातले जेवढे ते छोटे छोटे रोपटे आहेत ते सगळे उखाडतात आणि त्याच्या मुळावर पाणी टाकतात आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो. जेव्हा तो माळी येतो बाहेर गावून तर सगळं बाग बागीचा त्याचे छोटे छोटे जे झाड आहेत ते सगळे मरून पडलेले असतात. तर इथे आपल्याला हे दिसतंय की तो जो वानराचा नेता चुकीचा नव्हता, त्याला मदत करायचाच उद्देश होता आणि त्यांना त्याच्या सगळ्या टीमला सांगितलं पण मदत करा, पण तो मूर्ख होता, त्याला हे नाही कळलं की याच्या. तर कधी कधी मूर्ख माणूस जो असतो ना, आपला नातेवाईक असतो, मित्र असतो किंवा कोणी असो, तो मदत करायला जातो आणि होतं उलट, म्हणजे त्याचं काय म्हणतं बोनाफाईड हे असतं इंटेन्शन, पण तो मूर्ख असल्यामुळे काही चुकीचं असं काही स्टेप घेतो की त्यामुळे त्याची मदत तर आली बाजूला, त्याचं खूप जास्त नुकसान होतं. तर अशा मूर्खापासून दूर राहणं नेहमीच सांगितलंय बुद्धाने की दूर राहा अशा लोकांपासून. अजून एक प्रश्न आला होता की स्त्रियावर अन्याय सहन करायचा का, तर बिलकुल नाही करायचा. कुठे सांगितलं कोणी अन्याय सहन करायचा? ती घटना जी आहे, दोन स्त्रियांचे भांडणं झाले, त्यात ती घटना घडलेली आहे, त्यात अन्याय त्या स्त्रीवर अन्याय झालेला आहे. जिला गर्भधारणा राहिली, ती दुसऱ्या स्त्रीनं वैरचित्तानं तिचा गर्भपात केलेला आहे किंवा मारून टाकलेला आहे. तर हे दोन स्त्रियांमधला अन्याय आहे किंवा म्हणजे भांडण तर होतं सगळीकडे, होतं पुरुषातही होतं, स्त्रियातही होतं, स्त्री पुरुषातही होत आहे, तो वाद नाही, बाप बेट्यामध्ये पण होत आहे, विरक्त होतच राहतो. तर अन्याय अत्याचाराचा इथं काही मला असं विषय वाटला नाहीये. अजून काय आहे रवींद्र काय? हॅलो राहुल सर. हॅलो राहुल सर, एकदा मला राहुल सर द्या, एकदा जे चॅट बॉक्स मध्ये आहे ना ते एकदा वाचून घेतो. हाऊ यक्षिणी बिकम्स सोतापन्न, आय थिंक यक्षिणी इज अपायभूमी. हो डॉक्टर शीतल मेश्राम, कसं आहे ना की अपायभूमीतील लोक म्हणजे जे रेफरन्सेस आलेले आहे ते एकदम अरांत बनत नाही, कारण ते खूप खालच्या लेवलचे असतात, म्हणजे चित्ताच्या आहे ना सांगितलेलं आहे. त्यामुळं तिच्यावर एवढा परिणाम झाला, ती सोतापन्न झाली आणि ती फार मोठी घटना आहे. एक यक्षिणी स्वतःपन्न बनणं ही फार मोठी घटना आहे आणि तिने हायस्ट डिग्री प्राप्त केलेली आहे त्या युनिटली. आपल्याला माहित आहे की आता पुढची जी कथा येणार आहे पारिले या कौसंबिक वस्तूमध्ये, तिथे पण जे वानर आहे जी बुद्धाची सेवा करत किंवा पारिल्या खाती बुद्धाची सेवा करत, हे प्राणी युनिटले आहे, तीरच्छान युनिटले आहे, ते पण मेल्यावर आहे ना देवलोकात, म्हणजे स्वतःपन्न होतात किंवा देवलोकात जातात, कारण त्या भूमीतले लोक तिथपर्यंत जाऊ शकतात. पण ती फार मोठी जंप आहे अदरवाईज. सर एक मिनिट, आपण आता लोकांचे काही प्रश्न ते घेऊ, नंतर पुन्हा बॉक्स मधले घेऊ. हॅलो राहुल, चालेल, आयोजक जसं सांगतील तसं. हॅलो राहुल सर. राहुल सर, मी शामराव खरात. हॅलो सर, शामराव खरात, हा पालगोन बोलतोय सर. चित्ताच्या शुद्धतेच्या अवस्था स्वतःपणा सकदागामी अनागतगामी आणि अनंत, तर याची कालावधी जो आहे तो 7 वर्षाचा आहे का याच्यामध्ये काही कमी जास्त आहे? 7 वर्ष नाही, 7 जन्म सांगितलं. 7 सॉरी, कारण माझे नेट नव्हतं. मॅक्सिमम 7 बर्थ, म्हणजे 7 जन्मात त्याचं प्युरिफिकेशन होत जाऊन तो अरंत होणारच आहे, पण हा मॅक्सिमम पिरियड आहे. मिनिमम मध्ये तो आता स्वतःपर्यंत झाला तर थोड्या वेळाने अरंतही होऊ शकतो, मिनिममला लिमिट नाही आहे. अच्छा, कारण की मला काय ऐकायला मिळालं नाही त्याचं, ते चित्ताच्या आहे वास्तव. ठीक आहे, विचारू शकतो सर. एक रवींद्र गायकवाडांचा प्रश्न आहे सर. रवींद्र, हॅलो. हॅलो जी, सरांना प्रश्न विचारा. त्यांचं नाव सांगा आणि मग ते प्रश्न विचारते. बाकी सरांना डायरेक्ट प्रश्न विचारा सर. तोपर्यंत रवींद्र गायकवाडांचा प्रश्न आहे बॉक्स मधला.
नरमास भक्षण करणारे यक्ष एकट्यांनी मनुष्य जन्माचे श्रेष्ठ कसे? नरमास भक्ष करणारे यक्ष एकट्यांनी मनुष्य जन्मापेक्षा श्रेष्ठ कसे? नाही नाही नाही, मनुष्य जन्मापेक्षा श्रेष्ठ नाही आहेत ते, ते खालच्या भूमीतले आहेत. मनुष्य वरच्या भूमीतला आहे, मनुष्यापेक्षा श्रेष्ठ नाही ते. पण मनुष्य श्रेष्ठ आहे म्हणजे काही लोकांनी, खालच्या लोकांनी पण हायर लेवल प्राप्त केलेली आहे. जसं बुद्ध आहे मनुष्य लोकातले, पण त्यांनी देवलोकापेक्षा जास्त फ्रुट्स अचीव केलेले आहे. ठीक आहे ना, म्हणजे देव लोक येऊन बुद्धांना का वंदन करतात? कारण बुद्ध त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे या कॉस्मॉलॉजी मध्ये बुद्ध तर मनुष्य होते ना, तर मनुष्य 31 प्लेन्स मध्ये फक्त 5व्या लेवलवर आहे. पण तो एवढा प्युअर होतो की तो इतर भूमीतल्या लोकांपेक्षा, म्हणजे चित्ताच्या याने सांगतोय, श्रेष्ठ होतो. तसं यक्षिणी आहे, ती स्वतःपन्न झाली, तिचं चित्त शुद्ध झालं, तिचं वैर संपलं, ती फार मोठी घटना होती. म्हणून तिची प्युरिटी वाढली, ती खालच्या याच्यातली. असं हॅलो हॅलो सर. हा हा हॅलो सर. बोला बोला. हा सर, मैत्रीपूर्वक जय भीम. मला असा प्रश्न विचारायचा आहे सर की स्वतः पण सकदागामी अनागामी अरंत या स्टेजला प्राप्त करण्यासाठी किंवा चित्तामध्ये ज्या गाठी आहेत ह्या गाठीचं मुळापासून संपुष्ट नष्ट करण्यासाठी विपश्यनाचं कम्मठान घेतल्याशिवाय हे करता येत नाही. काही वेदना अनुपशना करताना म्हणतात, सतीपटांमध्ये सांगितले चारी प्रकारच्या विपश्यना केल्याशिवाय माणूस मुक्तच होत नाही. तर मग या यक्षिणीला कुठलं कम्मठान मिळालं किंवा तिची विपश्यना कशी काय चालू झाली किंवा काय हे काय? एकतर विपश्यनेमुळेच हे प्युरिफिकेशन होत आहे या मताचा मी नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तो विपश्यना एक साधन आहे लक्षात ठेवा, आणि ते सोपं साधन आहे. पण बुद्धाचं डायरेक्ट टीचिंग तिला मिळालं ही साधी घटना नाही आहे. बुद्धाचा जन्मच दुर्मिळ आहे, त्यांचा धम्म समजणं दुर्मिळ आहे, बुद्धाशी इंटरॅक्शन करणं ही फार मोठी घटना आहे. तर यक्षिणीचे पहिले जे काही कम्म असतील ज्याच्यामुळं तिचा डायरेक्ट बुद्धाशी संवाद झाला, तर असे कित्येक लोक आहेत, म्हणजे मनुष्य लोक पण असे कित्येक आहेत जे अरहंत झाले एका 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 क्षणात अरहंत झालेले आहे बुद्धाच्या. तर हा समज नाहीये की जर अरहंत व्हायचं असेल किंवा स्वतःपन्न व्हायचं असेल तर विपश्यनेलाच बसा, असं काही नाही. सर मग एकायन मोग कशाला म्हटलं रे? कुठला असा एक मार्ग आहे मुक्तीचा, विशुद्धीचा, विमुक्तीचा? हा, तर बघा अभिधम्मामध्ये जे सांगितलेलं आहे ना की वेगवेगळे जे आपले चित्ताचे जे विकार आहे ते नष्ट करायचे, ते नष्ट करण्यासाठी तुम्हाला बुद्धाचं सुत्त पण पुरेसं आहे, तुमची शिलाचं पालनही पुरेसं आहे, किंवा विपश्यना पण एक मार्ग आहे. प्युरिफिकेशन साठी वेगवेगळ्या स्टेजेस आहे. तर कित्येक लोकांना माहितच नाही की विपश्यना काय होतं, पण माझ्या मनात ज्या गाठी होत्या किंवा जे जे काय म्हणतात विकार होते ते एका क्षणात नष्ट होऊ शकतात जर त्याने ठरवलं तर. पण तेवढं सोपं पण नाही, पण काहींचे तेवढे फळ परिपक्व झालेले असतात, त्यांना फक्त निमित्त पाहिजे असत. सर शैलेंद्रजी प्रश्न आहे. सर शैलेंद्र, अरहंत पदावर एखादा उपासक पोहोचला आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? हॅलो उपाय साहेब, आपला माईक बंद करावा. हो येस सर, हो हो, खूप खूप आहे. माझा जो रिसर्च आहे ना, माझा जो रिसर्च आहे याच्यावरच आहे. ठीक आहे ना, नॉन ह्युमन एंटिटीज आहे, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग, असुर, सुपन्न, कुमांड, सक्क, ब्रह्म किंवा रूप लोकातील देव, रूप लोकातील देव, याच्यावर माझा रिसर्च आहे. पुन्हा कधीतरी आपण त्याच्यावर बोलू. फक्त आपल्याला इथे ना स्टेप बाय स्टेप या कथा समजून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणून आपण या काही संकल्पना येतात ना त्या समजून घेण्यासाठी आपण नुसतं म्हणजे एक थोडस आपण त्या त्या एंटिटीवर बोलत आहे. पुढे पण येणार आहेत आपल्याला वेगवेगळ्या एंटिटीज किंवा वेगवेगळ्या जीवाबद्दल माहिती येणार आहे, तर आपण थोडं थोडं त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर ही कशी सुरुवात आहे ना अट्टकथांची किंवा गाथांची सुरुवात झालेली, 423 गाथा आहेत, तर त्यात खूप खूप टॉपिक कव्हर होणार आहे.
मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की तुमचं पहिल्याच ह्याच्यात सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही, पण हळूहळू आपण त्याच्यावर डिस्कशन करू तसं एक एक उलगडत जाईल असं मला विश्वास आहे. सर या ठिकाणी दोन प्रश्न आहे. एक शैलेंद्र जी विचारत आहे अरंत पदावर. हो पण आता मला वाटतं बाकीच्यांना प्रश्न विचारू द्या. 423 गाथा आहेच ना, मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलंच आहे. एका व्यक्तीचा मॅक्झिमम एक किंवा दोन प्रश्न असावेत, सर्वांना संधी मिळावीत. कृपया प्रत्येकाने प्रश्न विचारताना आपला प्रश्न थोडक्यात एक दोन ओळीचाच असावा आणि दुसरा प्रश्न विचारला तरी तो तेवढाच असावा, म्हणजे एक पाच पाच सात मिनिटांमध्ये प्रश्न संपावा अशा प्रकारचा प्रश्न असावा. धन्यवाद. सर माझा आवाज येतोय तुम्हाला? हो हो हो. शैलेंद्र तांबेंचा प्रश्न आहे, अरंत पदावर एखादा उपासक पोहोचला आहे हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा? आणि ते अधिकार कोणाचाच नाहीये, कारण हे डॉक्टर प्रशांतजीचा पुन्हा एक ते प्रश्न आहे, पूर्णजन्म बुद्ध मानतात काय? दोघांचे उत्तर एकत्रच द्या. हा तर आता तो पहिला जो प्रश्न आहे ना की अरहंत जे झाले ना, हा व्यक्तिगत पातळीवरचा अनुभव आहे किंवा जे फळ आहे ना ते त्या त्या व्यक्तीला मिळालेलं फळ आहे. तर त्याचे सगळे विकार नष्ट झालेले आहेत, त्याचं चित्त शांत झालेले आहेत. हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर कळणारच नाही की त्यानं कोणती डिग्री प्राप्त केलेली आहे, कारण आपण एकदम पुथुजन आहे, आपल्या मेंटल स्टेटस मध्ये प्युरिटी नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसणारच नाही. हे जे जाणकार लोक आहे ना, म्हणजे बुद्धासारखे लोक जाणायचे की हा कोणत्या लेवलला आहे, आणि बुद्ध तर एवढे जाणायचे की याचं चित्त कोणत्या लेवलला आहे आणि याला काय निमित्त दिलं म्हणजे याचा प्रोग्रेस होईल. तर आपण सर्वसामान्य नाही सांगू शकत की अरहंत कोण झाला किंवा स्वतःपन्न कोण झाला, आपल्या बाहेरचा विषय आहे. सर दुसरा प्रश्न डॉक्टर प्रशांत यांचा, बुद्धाचा पुनर्जन्म आहे ना, मी सांगितलं ना की काय आपण बदलते आणि चित्तही बदलते, तर पुन्हा मीच राहत नाहीये, जन्म तर होतोच, मृत्यूनंतर नवीन जीवनाला प्रारंभ होतो असं बुद्ध तत्वज्ञान सांगतंय. आणि हा प्रवास किंवा भवसागरच म्हटलं गेलेला आहे, हा शेवटपर्यंत तसाच राहतो जोपर्यंत तुम्हाला निर्वाण प्राप्त होत नाही. चेतना जी आहे त्यात जी एनर्जी आहे ती नष्ट झाल्याशिवाय विझल्याशिवाय, त्याला खूप उपमा देऊन सांगितलेला आहे, एक दिवा आहे, दिव्यातलं तेल संपणं किंवा ती वात संपणं, जसं विझणं म्हणतो ना, असं काही करायचं शिल्लकच नाहीये. तर अशा लोकांचा नवीन जन्म म्हणजे ती एनर्जी संपलेली असते म्हणून नवीन जन्म होत नाही. पण इतर ठिकाणी जे तृष्णा घेऊन विकार घेऊन आपण हे करतो, गाठी बांधून मरतो ना, तर त्यानुसार पुढचा म्हणजे काय तशी मिळते, तसं चित्ताचा प्रवास होत जातो. पण आत्मा नाही मानत ते लक्षात ठेवा, या कन्सेप्ट पुन्हा कधीतरी घेऊच आपण पुढे पुढे. ठीक आहे. गजबी मॅडम यांना प्रश्न विचारायचा आहे, विचारू शकता. गजबी मॅडम. हॅलो, नमो बुद्धाय. जयविंद सर, मी नागपूरवरून आश्चर्या गजबी बोलते. सर माझा असा प्रश्न आहे, तुम्ही कशी भारद्वाज सूत्राचा जो उल्लेख केला त्याच्याबद्दलचा एक प्रश्न आहे की कशी भारद्वाज ब्राह्मणाने म्हणजे भगवान बुद्धांनी उपदेश केल्यानंतर जी खीर दान केली होती आणि तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले होते की ही म्हणजे गाथा अभि गीतन में अभोजन आहे, म्हणजे गाथा म्हणल्यानंतर मी म्हणजे उपदेश केल्यानंतर मी ते स्वीकारू शकत नाही आणि मग माझ्यासह देवता लोक किंवा इतर कोणतेही लोक या श्रमण ब्राह्मण लोक सुद्धा ही खीर पचवू शकतील असं मला वाटत नाही. तर मग जेव्हा कशी भारद्वाज ब्राह्मण ती खीर पाण्यात टाकतो तेव्हा असा किचकिट आवाज का येतो, म्हणजे त्याच्या मागचं एक सायंटिफिक रिझन मला जाणून घ्यायचं. नाही मी पण नाही सांगू शकत त्याच्यावर, मी काही त्याच्यावर अभ्यास केला नाही आहे. पण ते म्हणजे बुद्धाचं म्हणजे शेवटचं जे भोजन होतं की नाही त्यातही तसंच झालेलं आहे की बुद्धानं म्हटलेलं आहे की हे जे सुकर मद जे आहे हे जगातली अशी कोणती शक्ती नाही किंवा कोणताही जीव नाही की हे पचन करू शकतंय, म्हणून हे कोणाला देऊ नका म्हणून, आणि तिथे तसंच झालेलं आहे ते. मला नाही सांगता येणार, तो टेक्निकल आहे आणि अभिदमाचा भाग आहे. पण प्रश्न चांगला विचारला आणि मी अप्रिशिएट करतो. आपण कोण काही रेफरन्स मिळाला कोणाला तर आपण त्याच्यावर जरूर चर्चा करू. धन्यवाद मॅडम. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा तर सरांशी डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो. सर
माझा आवाज येतोय का? हो येतोय, बोला. सर, आपण आता जे सांगितलं धम्मामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की देवलोक ही एक संकल्पना आहे, तर देवलोक अस्तित्वात होते. मग देवलोकाचे अस्तित्वात जे होते त्याची मनाची स्थिती कुठली? हा हा, बघा, म्हणजे अभिधम्मामध्ये ना चार ढोबळ कॅटेगरीशन केलेलं आहे. सगळ्यात जीवाचं 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स आहे ना, म्हणजे जीवांचे 31 स्तर बनवले गेलेले आहेत. ठीक आहे, त्यांच्या प्युरिटी किंवा इम्प्युरिटी, शुद्ध किंवा अशुद्ध चित्ताच्या आहे ना. तर मनुष्य हा एक लोक आहे, हा 5व्या क्रमांकावर आहे. आणि खाली जे आहे ती जी कॅटेगरी आहे ती अपाय भूमीची आहे, त्यात चार लोक आहेत. आपण त्याच्यावर चर्चा नाही करत सध्या. म्हणजे अपाय भूमीमध्ये चार लोक आहे आणि मनुष्य आणि त्याच्या वरचे, म्हणजे मनुष्याच्या वरचे जे 6 लोक आहेत, मनुष्याच्या वर 6 लोक आहेत, ते कामावाचरचे देवलोक म्हटले गेलेले आहेत. त्यात स्वर्ग वगैरे असे बरेच आहेत, तुषित लोक आहेत, धुमार आहे ना, परिनिमित, वसवती, असे 11 कामावाचर. म्हणजे टोटल मनुष्य पकडून 7 आणि खालचे 4, असे 11 लोक हे कामावचर भूमीतले लोक म्हटलेले आहेत. तर हे तृष्णा आहेत यांच्या बऱ्याच, म्हणजे यांना राग, लोभ, जे काय द्वेष किंवा जे विकार आहेत हे सगळे यांच्यात कमी जास्त आहे. म्हणजे देवलोकात पण आहे, ठीक आहे, म्हणजे सक्क जो आहे स्वर्गाचा राजा तो पण विकाराने ग्रस्त आहे. पण त्याच्या वरचे जे लोक आहे ना ते जास्त प्युरिफाय होत जातात असं. आणि म्हणजे शुद्धावास रूपावचरचे जे लोक आहेत त्यातले जे वरचे 5 लोक आहेत शुद्धावास देवलोक, ते अनागामी म्हटल्या गेलेले आहेत. तर काही स्वतःपण आहेत, काही अनागामी आहे. आणि जे अनागामी लोक आहेत शुद्धावासवाले ते खाली येणार नाही परत, कारण अनागामी मी सांगितलं ना त्याच जन्मात ते अरंत होणार आहे. तर असे वेगवेगळ्या चित्ताच्या अवस्थेवाले देवलोक आहेत. पण कामावचरवाल्यामध्ये तर खूप विकार आहेत आपल्यासारखेच, कमी जास्त. धन्यवाद सर. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा असेल? या ठिकाणी कोणाचा प्रश्न असेल आजच्या विषयावर तर सरांशी डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात. सर, मला थोडस सांगायचं होतं की बुद्धांनी न स्वीकारलेलं भोजन आपण 2-3 वेळा पाहिलं, कसी भारद्वाज आणि चुंद थेरांकडे बुद्धांनी स्वीकारलं होतं भोजन. पण ते भोजन जे उरलेलं भोजन होतं ते भगवंत सांगतात की ते भोजन अशा ठिकाणी टाका की अशा पाण्यामध्ये सोडा की ज्या पाण्यामध्ये जीव जंतू नसतील, किंवा अशा जमिनीवर सोडा की त्या जमिनीवर किडे मकोडे किंवा जीव जंतू नसतील. तर भगवंतांना सांगण्याचा हेतू असा होता की ते अन्न कोणीही पचवू शकणार नाही, त्यामुळे ते अन्न तुम्ही अशा प्रकारे हे करा, म्हणजे त्याच काय काय म्हणतात ते, म्हणजे पुरून ठेवा किंवा ते नष्ट करा. तर यातून असं दिसतं की बुद्धांनी जर अन्न स्वीकारलं नाही तर ते अन्न कोणीही खाऊ शकत नाही, असा एक साधारण निष्कर्ष निघतो. हो, हे सगळं आहे ना, हे सगळं व्हायब्रेशनचा खेळ आहे, आपल्याला ते कळत नाही आहे. म्हणजे इतके मायक्रो लेवलच्या जे, म्हणजे हे काही फक्त व्हायब्रेशन आहे त्याचा, म्हणजे बॅड किंवा गुड इफेक्ट होत राहतो. आणि त्या भोजनावरही तसं झालं असेल, त्यामुळे तो म्हणजे संशोधनाचा विषय आहे किंवा काही भिक्खू लोक जे तज्ञ आहेत ते सांगू शकतील, पण आपण त्याच्यावर विशेष हे केलेलं नाही आहे. आणि काय आहे ना, एक मिनिट, ऍक्च्युली 2 लिंक आहे ना. तर एका लिंक मधले जे प्रश्न आहे ते दुसऱ्या लिंकवाल्याला ऐकू येत नाही. तर आता बरेच जणांचं आहे की ऐकू येत नाही प्रश्न, ऐकू येत नाही. कारण असं आहे की ते एका लिंकवर आहे तर त्या लिंकवाल्यालाच प्रश्न ऐकायला मिळतात. तर मी प्रश्न रिपीट करील जर, किंवा आपले जे आयोजक आहे ते पण प्रश्न रिपीट करू शकतात, म्हणजे दुसऱ्या ग्रुपला प्रश्नाचं स्वरूप कळेल, लक्षात येईल. ओके, हॅलो. तांबे बोलतो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता चंद्रासनीची माहिती सांगितली की ते जेवण म्हणजे बुद्धाने स्वतः पण ते खाल्ले नाही आणि दुसऱ्या कोणालाही खायला दिले नाही, त्याचं डिस्पोजल करायचं, ते जेवण अपायकारक होत असं समजत आहे की जेवण ते पुरून टाकायचं, म्हणजे डिस्ट्रॉय करायचा, कोणा किलो कोणा पण खाल्ले नाही पाहिजे. पण ते जेवणामध्ये असं काय वेगळं असतं का, ते माहिती मिळेल का?
सत्यविजयजी, आता सरांनी याच्यावर सांगितलं, हा संशोधनाचा विषय आहे आणि सर याच्यावर सविस्तरपणे आता सांगू शकत नाही तुम्हाला, आणि हा अभ्यासाचा विषय आहे आणि टेक्निकल आहे आणि त्यामुळे याच्यावर आपण नंतर कधीतरी विषय हा घेऊया म्हणून सरांनी मगाशी पण सांगितलं की ह्या विषयावर ते नाही त्याचं सविस्तर आता आपल्याला घेऊ. ते भोजन चांगलंच होतं, म्हणजे काशी भारद्वाज ब्राह्मणानं भोजन दिलं होतं ते वाईट नव्हतं, पण त्याच्यावर असा त्याचा परिणाम झाला की ते खाण्यालायक राहिलं नाही किंवा इतर ठिकाणी. दुसरं म्हणजे मला दोन एक सेकंदाचा प्रश्न विचारायचा की आज तुम्ही जे लेक्चर दिलं फार छान दिलं, दोन्ही तिन्ही विषय तीन चार आणि पाच या दोन्ही चांगलं लेक्चर दिलं, म्हणजे मुद्देसच दिलं, त्याबद्दल धन्यवाद. परंतु आज तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की हिंदू लोकांची देवकल्पना आणि बुद्धाने मानलेले देव याच्यामध्ये फरक समजू शकेल का? आम्ही काही कोणत्या धर्माचं नाव नाही घेतलं, त्यामुळे माझ्या नावावर ते हे सांगू नका. इतर ठिकाणी जी कल्पना आहे ना देव कल्पना, तो एक मुद्दा सांगतो की इतर ठिकाणी मी थोडक्यात सांगितलं होतं की स्वर्ग म्हणजे किंवा देवलोक आहे ना हा अंतिम आहे इतर ठिकाणी. म्हणजे तुम्ही चांगले कर्म केले, देवाला वंदन केलं, कर्मकांड केले, त्यांना खुश केलं, तर ते तुम्हाला त्यांच्या सोबत ठेवतील ते म्हणजे मृत्यूनंतर. आपण म्हणतो ना स्वर्गवासी झाला, कैलासवासी झाला, किंवा जे काही वेगवेगळ्या समाजात अलग अलग धर्माचे पंथाचे लोक आहेत की त्यांचं आपण त्या देवाजवळ जातो अशा संकल्पना आहे. बुद्ध दमात तशा संकल्पना नाही. ईश्वर सर्वश्रेष्ठ नाही आहे. हा सृष्टीचा किंवा मनुष्याला जन्म देणारा किंवा मनुष्याला मारणारा हा कोणताही ईश्वर नाही आहे. ईश्वर हा सगळ्यात सुप्रीम आहे. जी संकल्पना दुसरीकडे आहे ती बुद्ध दमाची संकल्पना नाही आहे. तुमचे कर्म है ना, जो निसर्ग नियमानुसार तुमच्या कर्मानुसार तुमच्या चित्ताच्या अवस्थेनुसारच तुम्हाला नवीन जन्म होईल. तो फोर्स आहे. जसं उताराकडे पाणी वाहत जात आहे ना, किंवा हे जे पृथ्वी आप तेज वायू यांचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य घेऊनच सर्व जीव जगत असतात, तेच धारण करून जगत असतात. हे काया काय म्हटलं ना आपण की आज मी समजा मनुष्य आहे तर माझ्यात पृथ्वी आप तेज वायूचं एक विशिष्ट प्रमाण आहे, ठीक आहे ना. तेच किंवा माझं चित्ताची मी मागे सांगितलं होतं की तुमचं जे शरीर आहे ना ते तुमच्या चित्ताचं प्रतिनिधित्व करत आहे. जसं तुमचं चित्त तसं तुमचं रूप तसं तुमची काया, ठीक आहे. तर म्हणजे एखादा कुत्रा असेल, हत्ती असेल किंवा देव असेल किंवा यक्षिणी असेल, तिचं चित्त तसं होतं म्हणून तशी तिची काया आहे, ठीक आहे. आणि ती बदलत राहते. असं नाही की म्हणजे बुद्धा कर्मकांडाला बुद्धाने विरोध केला आणि तुम्ही समजून घ्या असं गृहीत धरा की पहिल्या जन्मातले जे काही वाईट कर्म केले असतील त्यानुसार तुम्हाला रूप मिळालं, पण म्हणून चूप बसायचं असं नाही. तुम्ही कोणत्याही क्षणाला कुशल कर्म सुरू करून तुम्ही पुढे जाऊ शकता, मुक्तीकडे जाऊ शकता, म्हणजे निब्बाणाकडे जाऊ शकता. आता ही यक्षिणी खालच्या युनिटली होती आणि नरमास खात होती समजा, पण तिला योग्य संधी मिळाली आणि ती स्वतःपन्न पण झाली. तर प्रोग्रेस हा कोणत्याही स्टेजला करता येतो आणि आता या क्षणापासूनही सुरू करायला पाहिजे. म्हणजे आधीच जे चांगलं वाईट ते बाजूला ठेवा, चांगलं केलं असतं तर फारच चांगलं, पण याच्या पुढे पण कुशल कर्म करत राहा, चित्त शुद्धीच्या अवस्थेकडे चालवा, दान धर्म करा, आपण म्हणतो ना दान करा, वैराच्या गाठी सोडा, मित्ता दाखवा, अशा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बुद्धांची जे पंचशील आहेत किंवा जे तत्व आहेत ते हळूहळू अनुसरत गेले ना तर तुमच्या जीवनात याच जीवनात खूप फरक पडतो, त्याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही. आणखी प्रश्न कोणाला असेल विचारू शकता. आपला आजचं व्याख्यान संपण्याची वेळ झालेली आहे, तरी सुद्धा काही महत्वाचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच सरांना विचारू शकता. सर किती वेळ द्यायचा आणखी प्रश्न उत्तरांना? नाही कोणाचे प्रश्न असेल तर देऊ शकतो, प्रश्न नसतील तर संपू आपण. एक पाच मिनिटाचा वेळ आहे, ज्यांना प्रश्न विचारायचा असेल विचारू शकता, नाही तर मग आजच्या मालिकेचं या ठिकाणी समारोप करण्यात येईल. सर माझा प्रश्न असा की एखादी व्यक्ती, हॅलो, हो विचार, आवाज येतोय तुमचा. माझा प्रश्न असा, एखादी व्यक्तीचं निधन होतं त्याप्रमाणे त्याचे जे आग तेज वायू वगैरे हे ते त्या घटकामध्ये मिसळले जात, परंतु चित्त हे कुठे मिसळत जात नाही. मग ते चित्त जर दुसऱ्या देहामध्ये किंवा दुसऱ्या
कुठेही प्राणी मात्रामध्ये त्याचा शिरकाव झाला तर तो शिरकाव आधी कुठच्या चित्तामध्ये होता किंवा आधी कुठच्या देहामध्ये किंवा आधी कुठच्या प्राण्यामध्ये होता हे कसं काय ठरवलं जातं किंवा कसं काय ते गृहित धरलं जात हा माझा असं आहे ना की जेव्हा चित्त म्हणजे एखाद्या देहातून निसटतं समजा है ना म्हणजे ती एनर्जी आहे ती अशा ठिकाणी जाते जिथे त्याला कम्फर्टेबिलिटी आहे ठीक आहे ना त्याला आपण म्हणतो ना की इथली कम्फर्टेबिलिटी संपली ना या शरीरातली एखादा मनुष्य समजून मरतो म्हणजे काय होतो त्याचं पृथ्वी आप तेजवायू असं प्रमाण बिघडतंय ठीक आहे त्यामुळे चित्त तिथं होल्ड करू शकत नाही चित्त तिथं राहू शकत नाही म्हणून ते सुटतंय तिथून मग सुटत कुठे जाईल ते तर या कॉस्मॉलॉजी मधूनच असं काही रेडीमेड याच्यात नाही जात ते की एक तयार आहे शरीर त्यात गेलं ते तसं नाही होत ते जिथं जातात इतर घटक त्याला जोडल्या जातात आणि त्याला एक शेल्टर मिळतं म्हणा किंवा एक हे होत आहे तर हा खूप गंभीर विषय आहे आणि तो खूप म्हणजे मन लावून ऐकायला पाहिजे वाचायला पाहिजे स्वतः चिंतन करायला पाहिजे बुद्धाने काय काय सांगितलेलं आहे कारण एक छोट्याशा वेळात हे सांगणं आणि ज्याचा एकदम विश्वास नाही किंवा त्याला पटवून देणं फार कठीण आहे ही प्रोसेस आहे समजून घ्यायची कारण एक महत्वाचं सांगायचं आहे की जे लोकांना असं वाटतंय की मेला मेला संपला आता याच्या पुढे काहीच नसतंय तर त्याला अशा पंथाचे लोक पूर्वी होते बुद्धाच्या काळात त्याचे सगळे रेफरन्सेस आपल्याला पुस्तकामध्ये मिळतात त्यांना उच्छेदवादी म्हटला गेलेला आहे संपलं म्हणजे चांगल्या कर्माचं चांगलं फळ नाही वाईट कर्माचं वाईट फळ नाही फळ मिळत काही तर म्हणतात फळ मिळतं बी काही म्हणतात मिळत बी नाही काही म्हणतात आम्ही त्याच्यावर काही कॉमेंट करू शकत नाही तर हे पंथाचे लोक होते पूर्वी आणि बुद्धाने त्याच्यावर चर्चा केलेली आहे उच्छेदवादी म्हणतात या लोकांना वाटतंय की या जन्म संपला काहीच नाही पुढे तर ते उच्छेदवादी विचाराचे आणि तो एक विचार आहे ज्यांना तो ठेवायचा त्यांनी जरूर ठेवावं आपण बुद्ध काय सांगतात त्या पद्धतीनं आपण विचार करतोय बुद्ध जे सांगतात ना त्यांनी जे वचन दिलेले आहेत किंवा जे सूत्र सांगितलेलं गात आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपलं स्वतःच काही नाही आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे कोणताही तुम्ही विचार जवळ ठेवू शकता ते तुमचं स्वातंत्र्य आहे बुद्धाने ते स्वातंत्र्य दिलेलं आहे धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी धम्मसंहिताच्या आयोजित धम्मपद कथा गाथा आणि कथा ह्या मालिकेचं आज या ठिकाणी सरांच्या माध्यमातून सुंदर प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तर देण्यात आलेले आहे आता आपण सर्व समारोपाकडे वळूया मी मंगेशजींना विनंती करेल जर ते अवेलेबल असतील तर कार्यक्रमात समारोप करावा मंगेशजी मुंगेकर साहेब दिसत नाहीत मंगेशजी हॅलो हा आहे हा हा बोला बोला हा अवेलेबल कार्यक्रम समाप्त करावा ठीक आहे सर्वांना सविनय जय भीम जय भीम आज धम्मसाकच्छा समूहाच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा मालिकेत आपण सर्वजण सहभागी झाला आहात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन पुन्हा एकदा करतो आणि या धम्मसाकच्छा समूहाच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा आणि धम्मपद अट्टकथा गाथा आणि कथा या स्वरूपाने धम्म जनमानसात पोहोचवण्यासाठी आपण सारे प्रयत्न करत आहोत आज मिसाळकर सरांनी गाथा क्रमांक 3, 4 आणि 5 यावर चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकलेला आहे त्याबद्दल मिसाळकर सरांचं आयोजकांच्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि सर्वजण या समूहावर मला वाटतं 160 लोक आपण आज सरांना ऐकत होतो आणि आत्ता शेवटी मला वाटतं 60 लोक आपण उरलेलो आहोत आपल्या वेळेच्या मर्यादा आहेत त्या वेळेच्या मर्यादा आपण समजून घेऊन काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ते देखील समजून घेऊन कार्यक्रम वेळेत चालू होण्यासाठी थोडीशी दिरंगाई होत आहे त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने
क्षमा मागतो कारण की काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत. आपण ऑनलाईन कार्यक्रम घेतो आहोत त्यामुळे या काही अडचणी आहेत त्या आपण सगळेजण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून मी नयना तांबेंना धम्मपालन गाथेना हा कार्यक्रम संपन्न करावा अशी विनंती करतो. साधू धम्मपालन गाथा. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च नतावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमच्छति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वजेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वजेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 अहं वंदामि सर्वदा. जय भीम. जय भीम. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे. धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा. ठीक आहे, एक्झिट करू आपण. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो.